या ठिकाणी आपले आजचे प्रमुख मार्गदर्शक हनुमंतराव गायकवाड सर आलेले आहेत. मी विनंती करतो की भारत मातेच्या पूजनासाठी आपण समोर यावं. शेखर मुंडळाजी आणि आत्ता विजय आठवले सर यांनी जे मार्गदर्शन केलं त्यांनाही मी विनंती करतो. त्याचसोबत गणेश निमये बीव्हीजी ग्रुपचे या ठिकाणी असतील तर सर त्यांनाही विनंती करतो की पूजनासाठी थोडं यावं. आणि दीप शुक्ला सर भारत मातेच्या पूजनाने आपण संघटन मंत्र घेऊया. ॐ सहना भवतु सहनुनक्तु सहवीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्भिषावहे. ॐ शांति शांति शांति. भारत माता की धन्यवाद. या ठिकाणी सर्वप्रथम मान्यवरांचा आपल्या सर्व शेतकरी आणि सामाजिक संस्थेच्या मार्फत आपण या ठिकाणी स्वागत करूया. हनुमंतराव गायकवाडजी सरांचं स्वागत करण्यासाठी मी शेखर भाऊंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं स्वागत. एक घरचंच आहे पण एक मा कार्यक्रमाच्या या ठिकाणी महत्त्वाचं. हो आठवतो विजय आठवले सरांचं स्वागत करण्यासाठी मी प्रदीप तुपेंना विनंती करतो. दीपशुक्लांचं स्वागत करण्यासाठी मी अविनाश खाटिक पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी दीपशुक्ला सरांचं स्वागत करावं. गणेश निमय सरांच्या स्वागतासाठी प्रशांत शुक्लांना विनंती करतो. आपण जास्त वेळ न घेता मूळ विषयाकडे येऊया. महाराष्ट्र एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून आणि सर्वात महत्त्वाचं बीव्हीजी फाउंडेशन भारत विकास ग्रुपनी एक खूप मोठी मोहीम शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी राबवलेली आहे. त्याविषयी प्रास्ताविकासाठी मी विनंती करतो की शेखर भाऊंनी या ठिकाणी प्रास्ताविक करावं. सर्वप्रथम मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. थोडंसं साऊंडचं टेक्निकल इश्यू आल्यामुळं थोडा कार्यक्रम उशिरा सुरू करावा लागला. पण एक गोष्टीचं कौतुक वाटतं की आठवलेजी 73 वर्षाचे असून त्यांना माईकची गरज लागली नाही आणि ते म्हटले ते खरं आहे. त्यांचं आयुष्य मोठं मोठं हो आणि त्यांना कुठलीही व्याधी लागू नये. मित्र आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि बुद्धांनी 1800 मध्ये 8 गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. त्या बघा कशा आजही लागू होतात. त्या बिझनेसमध्ये असो स्पिरिच्युअलिटीमध्ये असो व्यवहारात असो त्या 8 गोष्टी त्यांनी ज्या सांगितल्या होत्या त्याबद्दल थोडक्यात मी आज सांगतोय. पहिली होती राईट विजन, दुसरं होतं राईट इंटेन्शन, राईट ऍक्शन, राईट स्पीच, राईट लाईव्हलीहूड, राईट एफर्ट्स, राईट माइंडफुलनेस आणि राईट कॉन्सन्ट्रेशन. किती वर्षापूर्वी त्यांनी जी गोष्ट सांगितली आज आपण बघतोय की त्याची आज खरंच गरज आपल्या सगळ्यांना आहे. आणि आज महाराष्ट्रातून आम्ही फक्त जे एनजीओज आहेत जे ग्रामीण भागात काम करतात शेतीसाठी काम करतात त्यांना आज आपण इथे इन्व्हाइट केलंय. मित्रांनो सांगायला आनंद होतो की 1 वर्षाआधी 19 एप्रिलला आपण ही मुवमेंट सुरू केली होती. तेव्हा नाव नव्हतं याला पण सगळ्या एनजीओला एकत्र आणायचं अशी संकल्पना परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजींनी आम्हाला अनेक वेळा बोलून दाखवली आणि त्यानंतर आपण हा इनिशिएटिव्ह विजयबरोबर मी सुरू केला. अनेक प्रकारचे वेगवेगळे इव्हेंट्स आपण याच्यात घेतले आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला ॲप्रिशिएट केलं गेलं.
त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्या फेडरेशनमध्ये आता आपण त्या एक वर्षानंतर बरोबर 19 एप्रिलला याला आपण नामकरण केलेलं आहे महाराष्ट्र एनजीओ फेडरेशन, परंतु महाराष्ट्र हे नाव मिळू शकत नाही म्हणून महा एनजीओ फेडरेशन हे आपण जवळजवळ रजिस्टर्ड केलेलं आहे, त्याची प्रोसेस चालू आहे. या फेडरेशनचं काम एकच आहे मित्रांनो, की छोट्या छोट्या एनजीओज ज्या गावात काम करतात कुठल्याही फील्डमध्ये असो त्यांना एकत्र आणायचं आणि त्यांना पाहिजे तो सपोर्ट आपल्याकडून कसा मिळेल याचा आम्ही प्रयत्न करायचा, आणि तो प्रयत्न बऱ्यापैकी चाललेला आहे. एका वर्षात आम्हाला आज 650 एनजीओ आपल्याला जुडलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात, आणि आत्ताचा जो फ्लो बघतोय आपण जे काही कार्यक्रम घेतोय प्रत्येक फील्डवर आपण कार्यक्रम घेतोय. जसं तुम्हाला माहिती आहे एक्झिबिशन घेतलं होतं 100 एनजीओचं, आत्ता प्रशांतनी इनिशिएटिव्ह घेतला 253 लोकांनी BSW MSW यांनी इंटरव्ह्यूज दिले, 40 एनजीओजनी त्यांचे इंटरव्ह्यू घेतले. याच्या मागचं कारण असं होतं की यांच्याकडे कोणी बघितलं गेलेलं नाही, यांच्या ह्या लोकांकडे दुर्लक्षित केलं गेलेलं आहे की समाजसेवा ही फक्त फुकटच व्हायला पाहिजे, ही जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला काही पटत नव्हती, म्हणून आपण हा इनिशिएटिव्ह घेतला. आणि आज सांगायला आनंद होतो की 253 MSW BSW PhD MPL या लोकांनी इंटरव्ह्यू दिले, 40 एनजीओजनी कमिटमेंट दिले की आम्ही पेड त्यांना जॉब आमच्या एनजीओमध्ये देऊ. त्यात विशेष सहकार्य म्हणून आज आले नाही आहेत स्टेप अप फाउंडेशनचे, त्यांनी जवळजवळ 40 लोकांना घ्यायचं आपल्या पेड व्हॉलेंटियर्स म्हणता येईल त्यांना, MSW BSW आणि रुबी हॉस्पिटल सारख्या हॉस्पिटलने सुद्धा आपल्या एनजीओच्या माध्यमातून 9 लोकांना नोकरी देण्याचं कबूल केलं आहे आणि त्या पद्धतीने ते देत आहेत. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण इथे थांबत नाही आहोत, जरुरी नाही आहे तो BSW आणि MSW पाहिजे, फक्त त्याला समाज कार्य करायचंय याची तळमळ जर असेल तर आमचं एकच म्हणणं असतं की त्याचं घर पण चाललं पाहिजे, समाज कार्यही झालं पाहिजे, खाली पोट समाज कार्य होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही हा इनिशिएटिव्ह घेतला आणि हा अतिशय चांगल्या पद्धतीने आज सगळीकडे ॲप्रिशिएट केला गेलेला आहे. आपण बघितलं असेल एकही न्यूजपेपर असं नाही ज्यांनी आपलं हे नोटिंग केलेलं नाही, आणि प्रशांतचा हा इनिशिएटिव्ह आज आपण पुण्या लेवलला ठेवला होता, कारण पुण्यात 3 कॉलेजेस आहेत, भारती विद्यापीठ, टिळक महाविद्यापीठ आणि कर्वे, या 3 संस्थांमध्ये BSW MSW चं शिक्षण घेतलं जातं. त्यांनी सुद्धा, त्याचे डीन सुद्धा आले होते, त्यांनी सुद्धा ॲप्रिशिएट केलं आणि आज आपण याला महाराष्ट्र लेवलवर घेऊन चाललोय. काही दिवसांनी आपण अनाउन्समेंट करणार आहोत महाराष्ट्र लेवलला आपण सोशल जॉब फेअर आपण ठेवतोय, आणि मला खात्री आहे की कमीत कमी 1000 लोकांना त्याच्यातून जॉब उपलब्ध होते. मित्रांनो, आज आपण ज्या वास्तूमध्ये बसलेलो आहोत तो पण एक इनिशिएटिव्ह आहे. आम्ही जेव्हा 501 एनजीओजला जेव्हा आम्ही एकत्र केलं 15 ऑगस्टला, त्याचं पुस्तकाचं जेव्हा विमोचन आम्ही केलं होतं, तर माझे अतिशय जवळचे मित्र आहेत गायकवाडजी, जे BVG फाउंडेशन, BVG ग्रुप याचे फाउंडर आहेत, आणि 70-80 हजार लोकांना ते जॉब देतात, आणि आपण कुठेही गेलं तर महाराष्ट्रात नाही तर भारतभर या ब्रँडला कोणी ओळखत नाही असं एकही माणूस आता तरी मला वाटत नाही की कोण असेल. तर त्यांची फार तळमळ होती, फार इच्छा होती की त्यांचा विषय आहे शेतकऱ्यांसाठी, ग्रामीण भागासाठी. BVG लाईफ सायन्स आपण बघितलेलं आहे आणि त्यांनी जी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे मित्रांनो, मी पण सांगू शकतो पण मला आवडेल की त्यांनीच आपल्याबरोबर शेअर करावे. आठवलेजी, तुम्ही जसं आत्ता बोलले त्या बेसवर गायकवाडजी आज काम करतायत आणि त्यांनी BVG फाउंडेशन ही संस्था स्थापन करून त्या माध्यमातून हा सगळा काम पुढे न्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे. तर सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे या गोष्टीबद्दल. आणि नुसतं मला माहिती आहे, मी त्यांना फार वर्षापासून ओळखतो, ते कुठलंही काम जेव्हा हातात घेतात तर आमच्यासारखं नाही आहे की बस 4 जणांनी सांगितलं सुरू केलं, ते पूर्ण त्याचा स्टडी करतात
त्याची ट्रायल घेतात, पूर्णपणे ॲडवाईस घेऊन मग ते काम सुरू करतात. आणि मला खात्री आहे की त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे. आज एका लाईनमध्ये जर आपल्याला बोलायचं असेल, कारण आज आपण शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विषयावर बोलतोय, तर एका एकराला जर आपल्या काही शेतीच्या उत्पादन करताना समजा आपल्याला 30,000 खर्च येत असेल, उदाहरण सांगतोय, तर त्यांच्याकडे ती टेक्निक आहे की ते 15,000 ते 20,000 तेच करू शकतात, तेच उत्पन्न आणि उत्पादन सॉरी आणि उत्पन्न समजा तुमच्या 30 एकरीला तुमचं 60,000 मिळत असेल, तर त्यांच्याकडे त्यांनी जी टेक्निक डेव्हलप केलेली आहे BVG लाईफ सायन्सच्या माध्यमातून आणि ती खात्रीशीर आहे, म्हणून मी आज एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आज इथे बोलतोय की डबल उत्पन्न व्हायची गॅरंटी ते आज आपल्याला देत आहेत. तर या गोष्टीला नीती आयोगाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदीजींनी फार सिरियसली घेतलेलं आहे. आणि आपण आत्ता एवढ्या टॅगलाईन ऐकली असेल की विषमुक्त शेती आणि कॅन्सरमुक्त भारत, ही टॅगलाईन सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपल्या गायकवाडजींनी भारत सरकारला दिलेली टॅगलाईन आहे. आणि नीती आयोगाचं हे त्यांचं प्रेझेंटेशन बघितल्यावर आपल्याला आज ते उपलब्ध झाले हे फार मोठं भाग्य आहे आपलं. त्यांनी पंतप्रधानांनी सगळ्या स्टेटच्या CM ची एक मीटिंग बोलवलेली होती दुसऱ्या कामाने. त्या मीटिंगमध्ये गायकवाडजीचं आणि BVG चं नाव घेऊन पंतप्रधानांनी सांगितलं प्रत्येक CM ला की तुम्ही त्यांना बोलवा, त्यांचं प्रेझेंटेशन बघा आणि प्रत्येक स्टेटमध्ये तो अजेंडा राबवा. आणि त्यामुळे त्यांना आत्तापर्यंत 7-8 CM च्या मीटिंगा त्यानंतर ह्या महिन्याभरात झालेल्या आहेत आणि त्या कामात त्यांनी अतिशय अग्रेसर पाऊल पुढे टाकलेलं आहे. आपलं खरंच भाग्य आहे मित्रांनो, आपण इथे आहात आणि ज्या लोकांनी ह्या इनिशिएटिव्ह सिरियसली घेतलाय, शेतकरी सक्षमता अभियान हा, हे सुद्धा आज गायकवाडजींच्या माध्यमातून BVG फाउंडेशनच्या माध्यमातून आज सुरू केलं जात आहे. आणि मला असं वाटतं की आज थोडासा दुपारची वेळ असल्यामुळे आणि बाहेर गावून सुट्ट्यांचं पण प्रमाण असल्यामुळे बऱ्याच लोकांनी सांगितलं की आम्ही येऊ शकत नाही, पण परंतु आम्हाला याचा लाभ घ्यायचा आहे. तर निश्चित आपण ही सुरुवात झालेली आहे आणि त्याची खात्री मी फेडरेशनमार्फत देऊ शकतो की महाराष्ट्रभर याचा प्रचार प्रसार करून लोकांना, शेतकऱ्यांना, कारण की मित्रांनो एक गोष्ट तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे की 70% जर काही डिपेंडंट कशावर असतील तर शेतीवर शेतीवर म्हणजे शेतकरीच पाहिजे असं नाही. ग्रामीण भागात सुद्धा जरी एखाद्याची शेती नसेल, दुसरा व्यवसाय असेल, तरी पण तो डिपेंड आहे शेतीवर. पाऊस चांगला झाला, शेती चांगली झाली तर त्याचा व्यवसाय चालतो आणि ही गोष्ट फार मोठी गोष्ट आहे. आणि गायकवाडजींनी एक गोष्ट मला जी सांगितली ती मला अतिशय आवडली की गव्हर्नमेंट शेतकऱ्यांसाठी जे काही करतंय, कर्ज माफ करत असेल, लोन देत असेल किंवा लॉसमध्ये गेल्यानंतर अजून काही भरपाई देत असेल, ते काम गव्हर्नमेंटला करू द्या. आपण असं काम करू की तो लॉसच होणार नाही, त्याला कसं सक्षम करता येईल, ही फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आणि याची सुरुवात आज आपण पुण्यातून इथे त्यांच्या प्रिमायसेसमधूनच करतोय, त्याचा मला फार अभिमान वाटतो. आणि सक्षम शेतकरी सक्षमता अभियानाची आज आपण इथे सुरुवात करूया. आज एक फार मोठी गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आज एवढं मोठं फेडरेशन आपल्या शेतकऱ्यांच्या मागे, ग्रामीण युवकांच्या मागे, ग्रामीण भागातील लोकांच्या मागे उभं आहे. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे पॅनलवर आहेत, त्यांनी जसं आता ती कंपनी सांगितली, ते आज आपल्याकडे आलेले आहेत आणि ते स्वतःहून ते पण मदत करायला तयार आहेत. मदत घेणारे इथे आलेले आहेत आणि ज्या या सगळ्या तिघांना जोडणारी जी कडी आहे BVG फाउंडेशन, ते सुद्धा त्यांनी आज इथे पुढाकार घेतलेला आहे. मला वाटतं हे इनिशिएटिव्ह, हे मिशन चांगल्या पद्धतीने सक्सेस होईल. सगळे आज उपलब्ध इथे आलात त्याबद्दल आभार. आणि पुढचं मी गायकवाडजींना विनंती करतो की त्यांनी ही नेमकी कन्सेप्ट काय, सगळ्यांना जी सुरुवातीला गैरसोय झाली, सरांना मोठ्या आवाजात बोलायला लागले,
पण आवाज खटखट होता, शेवट पण ऐकायला येत होता. टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडी अडचण झाली, त्याबद्दल माफी मागतो. शेखरजींची माझी 15 दिवसापूर्वी चर्चा झाली की असं काहीतरी बीव्हीजीने वेगळं काम हातात घेतलं. हातात काय घेतलं आहे की शेतकऱ्याचा खर्च वाढतोय, तो खर्च कसा कमी करायचा. म्हणजे मी नीती आयोगामध्ये प्रेझेंटेशन केलं आदरणीय प्रधानमंत्र्यांना, आणि त्यांनी सांगितलं की सगळेजण उत्पन्न दुप्पट करायची भाषा बोलतायत, खर्च कमी करायचं कोणीच बोलत नाही. मी म्हणलं दोन्ही बोलतो, खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पन्न वाढलं पाहिजे, आणि ते वाढलेलं उत्पन्न विषमुक्त असलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे आणि तो खाणारा ग्राहक आहे त्याला जरी त्रास झाला नाही पाहिजे. मला आनंद आहे आज सांगायला की ज्या माणसांनी हे सगळं शोधलं हे दीप शुक्लाजी आपल्यामध्ये आज आहेत. म्हणजे दीप शुक्लाजी दीप शुक्लाजी बेसिकली कॅनेडियन नागरिक आहे, राजकोट से महात्मा गांधी इतके घर में रहा करते थे. परवा संध्याकाळी आम्ही इथं डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बोलवलं होतं महाराष्ट्रातल्या, आणि जवळपास 70 शेतकरी आले होते, पण त्यांचं एकूण बागायत क्षेत्र 20,000 एकरापेक्षा जास्त होतं. म्हणजे एकही शेतकरी 100 एकरच्या खाली नव्हता. आमचे देशमुख नावाचे मित्र आहेत कासेगावचे, 5 भावांची एकूण 1500 एकर डाळिंबाची बाग आहे कासेगावला. एक कचरे साहेब होते, त्यांचे 700 एकर आहे. असे सगळे लोक आले होते आणि त्यांना तिथे चर्चा झाली आमची. बेसिकली करतोय काय, तर फंडामेंटली शेतकऱ्याला नॉलेज कधी दिलं गेलेलं नाही. प्रचंड कष्टकरी ताकद आहे. मी काल एका ठिकाणी चर्चेत सांगितलं, म्हटलं कुऱ्हाड उलटी धरली आणि झाडावरती दिवसभर मारत बसला, वर्षभर मारत बसला, झाड तुटणार नाही, पण तिला उलटं सरळ करून मारलं तिला धार नसेल तरी ते कदाचित 7 दिवसात तुटेल आणि धार लावल्यानंतर व्यवस्थित तुटेल, 1 तासात काम होईल. तर नॉलेज हेच आहे की ते कसं धरायचं, कसं मारायचं हे सांगायची गरज आहे, आणि तेच दुर्दैवानं आपल्यापर्यंत गेलेलं नाही. आम्हाला युरिया आणि शुक्लाच्या पलीकडे कधी सांगितलंच नाही. नेहमी 100 शेतकऱ्यांचे पोळसाहेब इथं आलेले आहेत, गणेश लिमय आहेत. काल आम्ही सर 3 कार्यक्रम केले. कोल्हापूरला सकाळी 10 ते 12 कार्यक्रम घेतला, तिथं 300-350 शेतकरी आणि प्रगतिशील शेतकरी आले होते. दुपारी 2 ते 4 सांगलीत कार्यक्रम घेतला आणि संध्याकाळी विश्वास नांगरे पाटलांनी त्यांच्या गावात एक मोठी सभा ठेवली होती. अख्खं गाव गोळा झालं होतं आणि तिथं रात्री 12-1 ला निघालो होतो मी कासेगावात. सातारला मुक्काम केला आणि सकाळी मग उठून सातारा पुण्याला आलो. काल एका दिवसावर प्रचंड झाले. तर बेसिकली इश्यू काय आहे शेतीचा, नॉलेज नाही. नॉलेज काय आहे की सरकारी माती परीक्षण जे आहे, आपण जसं माणसाची साखर तपासतो, हिमोग्लोबिन तपासतो, पण व्हिटॅमिन D3 B12 पण तपासतो, ते देखील महत्त्वाचं असतं. जमिनीचे आपण माती परीक्षण पूर्ण करत असतो, मुळात करत असतो. म्हणजे तुम्ही तुमच्या शेतकरी म्हणजे तुम्ही जे शेतकरी असाल तर तुम्ही स्वतः माती परीक्षण केले का विचारा. तुम्ही स्वतःच बऱ्याच लोकांनी केलेलं असतं, केलं असेल तर 9 घटकाचंच करतो आपण. 9 घटकच तपासतो. सरकार म्हणतो 9 घटक महत्त्वाचे आहेत, आम्ही आमच्या दृष्टीने 18 घटक महत्त्वाचे आहेत. मातीचे 18 पॅरामीटर तपासायची सोय असली पाहिजे. आता 18 पॅरामीटर सरकारचे कुठल्याच लॅबमध्ये तपासत नाही. मग आम्ही आता मध्यंतरी वेगवेगळ्या लॅबमध्ये कोटेशन मागितली, कोणी आम्हाला 2000 कोटेशन दिलं, कोणी 2200 कोटेशन दिलं, कोणी 2500 दिलं. मग म्हटलं आपणच मशीन घेऊन टाकतो. 60 लाखाला मशीन येतो, आम्ही ते विकत घेतले आणि जे 2000 बाहेर टेस्ट करून मिळते 18 पॅरामीटर, ते आम्ही 500 रुपयात करून देऊ. म्हणजे बाहेर जो 2000 खर्च येतो तो 500 रुपयात आम्ही करून देऊ. कारण अचूक निदान होणं हे खूप महत्त्वाचं आहे की जमिनीत नेमकं काय कमी आहे आणि ते पिकाप्रमाणे बदलतं. तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघा, पाण्याचं परीक्षण देखील कोणी करत नाही. म्हणजे 99.9 1000 मध्ये एखादा शेतकरी पाण्याचं परीक्षण करतो. माती परीक्षण 100 लोक करतात, म्हणजे 10% लोक माती परीक्षण करतात. पाणी परीक्षण 0.1% लोक करतात. म्हणजे मी आता नागपूरला आमचे जे मित्र आहेत त्यांचे कारखाने आहेत मोठे 3, तर त्यांच्याकडे मी गेलो होतो आणि त्यांना म्हटलं साहेब तुम्ही माती परीक्षण पाणी परीक्षण करता का, तर म्हटले माती परीक्षण आम्ही 9 घटकाचं केले, आमचे 16,000 शेतकरी आहेत, त्यातल्या 2000 शेतकऱ्यांचं केलं आणि तेही 9 घटकाचं केले, म्हणजे पूर्ण केलेलं नाही आहे. आणि पाणी परीक्षण म्हटलं एकच केलेलं नाही. आमचे पोळसाहेब गेले होते, मी गेलो होतो, म्हटले विदर्भातले साखर कारखाने 28 कारखान्यांचे लिलाव झाले. विदर्भातल्या 28 साखर कारखान्यांचे लिलाव झाले आणि जे आहेत ते रडत खडत चालू आहेत, ते बंद पडायचे कधी बंद पडले अशा मार्गावर. अशी वेळ आली ह्याच्यावरती म्हटलं साहेब कोणी अभ्यास केला का, कोणीच केला नाही. बँकांचे पैसे बुडले, लोकांचे पैसे बुडले, शेतकऱ्यांचे उसाचे पैसे मिळाले नाहीत, कारण कधी शोधायचा कोणी प्रयत्न केला का, मुळात जाऊन नाही केला. मी म्हटलं साहेबांना साहेब मला 1 महिना द्या,
एक महिन्यात मी तुम्हाला कारण शोधून देतो. आम्ही 100 मातीचे सॅम्पल आणले, जिथं 25 टन ऊस होतो त्या मातीचे सॅम्पल आणले, जिथं 40 टन ऊस होतो त्या मातीचे सॅम्पल आणले, काही ठिकाणी 60 टन ऊस होतो म्हणजे हजारातल्या 1-2 शेतकऱ्यांना 80 टन पण ऊस होतो, अशा मातीचे सॅम्पल आणले. आणि त्या 10 सॅम्पल हायडिंगवाले आले, 60 टनावालेचे 10 आणले, 40 टनचे 10 आणि 70 सॅम्पल आम्ही 25-30 टन ऊसाचे आणले. पाण्याचे जवळपास 20-25 सॅम्पल आणले आणि त्याचं थरो ॲनालिसिस केलं. थरो ॲनालिसिस केलं तर काय कळलं की विदर्भाच्या जमिनीमध्ये पोटॅश हे पालाश जे म्हणतो ते गरजेच्या तिप्पट किंवा चौपट आहे, गरजेच्या तिप्पट किंवा चौपट आहे. बोरॉन कॉपर गरजेपेक्षा दुप्पट तिप्पट आहे आणि तरी देखील माहीत नसल्यामुळं वरती 5,000 टाकत होतो आम्ही, वरती 5,000 खते टाकत होतो, बोरॉन टाकत होतो, पोटॅश टाकत होतो, कॉपर टाकत होतो. मॅंगनीज 90% कमी आहे, झिंक 80% कमी आहे, आयर्न 90% कमी आहे, हे न तपासल्यामुळं टाकतच नव्हतो. सिलिका मॉलिब्युडियम कधी तपासलंच नाही, सरकारच्या कुठल्याच लॅबमध्ये सिलिका आणि मॉलिब्युडियम तपासायची सोय नाही, ते कधीच टाकलं नाही आम्ही सिलिका मॉलिब्युडियम. त्याच्यामुळं जमिनीला जे लागतं ते कधी दिलंच नाही आणि ती भूमाता कशी दिली, भारतमाता कशी दिली तुम्हाला येईल. पूजा करणं, नारळ फोडणं सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण जिला जे दिलं पाहिजे ते दिलंच नाही आम्ही, कधी कधी अभ्यासच केला नाही. आता ड्रीप इरिगेशन आपण करतो आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना विचारतो ड्रीप तुम्ही का करत नाही, ते म्हणले परवडत असत. का परवडत नाही ते म्हणले 2 वर्षात ड्रीप बदलून फेकायला लागतं. का फेकायला लागतं ते चोकअप होतो, का चोकअप होतं याचा कोणी अभ्यास करत, चोकअप का ड्रीप चोकअप का होतं, जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण वाढलंय बहुतेक ठिकाणी बोरवेलचं पाणी. तुम्ही घरात बघितलं असेल जिथं सॉफ्टनर किंवा इलेक्ट्रिकल कंडिशनर वॉटर कंडिशनर बसवलेलं नाही आहे त्या घरामध्ये ते तुमच्या शॉवरमध्ये पाण्याचे पिणं राहतं आणि काही दिवसांचं शॉवर चोकअप होतो, तसेच ड्रीप पण चोकअप होतो. आता हे वरचे परिणाम झाले, झाडांची मुळं पण चोकअप होतात, झाडांची मुळं देखील चोकअप होतात. तुम्ही 4 पोती युरिया टाकला तर 1 पोत झाडाला मिळतं, बाकी जमिनीत फिक्स होतं आणि जमीन खराब करतं. आज जमीन नापीक झाल्यात सांगली जिल्ह्यामध्ये, काल मला शेतकरी भेटले साहेब सांगली जिल्ह्यामध्ये 10-12% जमिनी नापीक झाल्यात. कुसळ देखील उगवत ज्या जमिनीत 15-20 वर्षापूर्वी 50-60 टन ऊस व्हायचा त्या जमिनीत आज कुसळ उगवत. ह्या कारणाचं कधी कुणी शोध घेतला, कुणी घेतला? आता आम्ही ही सगळी टेक्निक आणतोय, शास्त्रशुद्ध पद्धतीने आणतोय. आमच्या दीप शुक्ला आमचे किशोर त्यांना मी परवा घरी गेलो होतो भेटायला, त्याचं त्याला आली होती पुतणी, ते आली होती कालच्या कोल्हापूरच्या प्रोग्राम. किशोर गोरे साहेब अमेरिकेत असतात, तर मी म्हटलं की आम्ही बरं हे आम्हाला काय ब्रह्मज्ञान आहे का? नाही. मी रोज माझ्या अशा 4 मोठ्या मोठ्या वया भरल्यात मागचे 4 वर्ष मी याच्यात काम करतोय. सुरुवात काय केली, आयुष्यातली पहिली 20 वर्ष 9 फूट बाय 11 फूट याच्यात काढलं, खोलीत काढलं, लेस दॅन 100 स्क्वेअर फूटात राहिलो. कॉलेजला 42 किलोमीटर सायकलवरनं जात होतो, जॅम सॉसच्या बाटल्या विकल्या, डिप्लोमाचे क्लासेस घेतले, पेंटिंगची कामं केली आणि मग 6 वर्षापूर्वी घर बांधलं बाण्याला. शेखरजींना माहिती आहे बऱ्यापैकी मोठं बांधलंय, मॅडमना पण माहिती आहे, काय मॅडमना म्हटलं एवढं मोठं घर झालं. 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये माझ्यावरती धडा आला, 40 वर्ष धडा आला 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये. आता म्हटलं आयुष्यात पुढच्या करायचं काय नाही, मग 58% जनता भारतातली ग्रामीण भागात राहते, शेतीवरती अवलंबून आहे, त्यांच्या प्रगतीसाठी काम करू हे ठरवलं. मग काम करू ठरवल्यानंतर त्याचा अभ्यास करायला लागतो. 100 शेतकऱ्यांना भेटलो, नातेवाईकांना भेटलो, मित्रांना भेटलो, प्रश्न समजून घ्यायचा प्रयत्न केला की नेमक्या अडचणी काय आहेत. मग वेगवेगळ्या विषयात अभ्यास चालू केला आणि अभ्यास चालूच आहे. आमचे खामकर साहेब आहेत तिथे माझे मित्र, खूप मोठे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवतात. असं रोज अभ्यास चालू केला की काहीतरी वेगळं करायचं, रोज लोकांना भेटत गेलो आणि एखाद्या संशोधकाशी चर्चा करायला गेला तुम्ही मुद्द्याचं कधी लगेच बोलत नाही, ते तुम्हाला चंद्र सांगतील, आंबा सांगतील, पानं सांगतील, झाड सांगतील, जमीन सांगतील, बाकीचं इकडचं तिकडचं वर्णन तास दीड तास ऐकायला लागतं आणि मग मुद्द्याची एक ओळख कळते. पोपटा डोळा तो काय कोणी लगेच सांगत नाही, मुद्द्याची एक ओळख लगेच. तसं ते असं माझ्या त्या वयाच्या वया भरलं होतं आणि मग त्यातनं अभ्यास करत करत ही टेक्निक सगळी हुडकून काढतो, रोज काढतो, रोज नवीन अभ्यास करतोय. परवा दिवशी 7 दिवसांनी बोललो तर अजून 4 गोष्टी ॲड होतील, कारण अजून 7-8 लोकांना भेटलेलं असेल त्या 8 दिवसामध्ये.
तर असे एक टेक्निक आता आपण डेव्हलप केले बीव्हीजी कृषी तंत्रज्ञान, ज्याच्यामध्ये आमच्या दीप शुक्लांचे प्रॉडक्ट आहेत, आधुनिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोड आहे. यातले शेतकरी जे बीव्हीजी चळवळीशी जोडले जातील, बीव्हीजी फाउंडेशनशी जोडले जातील, त्याच्यामध्ये आपण काम काय करणार आहे. तुमची 10 एकर शेती असू द्या, तुमची 20 एकर असू द्या, तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर 20 एकरातली 19 एकर शेती तुम्ही आम्ही म्हणतात तशी का विश्वास असेल, नसेल तर 1 एकर करा, टेस्ट करायची असेल तर 1 एकर करा. 1 एकराचं आम्ही काय करू, तुमच्या त्या एकराचं जिओ टॅगिंग करू, म्हणजे आमचं ॲप आहे मोबाईलमध्ये, त्या ॲपने तुमच्या शेतामध्ये फिरून चारही कॉर्नर त्या शेताचे फिक्स करून टाकू. आज शेतकऱ्याला त्याचं क्षेत्र किती हे बऱ्याच वेळा माहीत नसतं. 1 एकर आहे असं समजून तो 1 एकराचे खतं टाकत असतो. आणि मी बघितले, आत्ता मी काही ठिकाणी ट्रायल दिल्या, मी बघितलं की त्या 1 एकरामध्ये तुम्हाला 30 गुंठ राहत होतं. आणि 1 एकराचा डोस 4 पोत्याचा तो शेतकरी 4 फूट टाकत होता. अरे म्हटलं तुम्ही मोजलंच नाही कधी, नाही म्हटलं ते आजोबा म्हणायचे 1 एकर आहे, कुठं फटफटीने मोजत बसणार. तर जिओ टॅगिंग केलं की आपल्याला एक्झॅक्टली त्या शेताचं कळलं, क्षेत्रफळ कळलं की सॉईल टेस्टिंग केलं की आम्ही तुम्हाला विचारतो तुम्ही पीक कुठलं घेणार, सोयाबीन घेणार, तूर घेणार, भात घेणार. पिकावाईज मायक्रोन्युट्रिएंटच्या रिक्वायरमेंट वेगळ्या आहेत, पिकावाईज ऊसाला वेगळी रिक्वायरमेंट आहे, त्याची दिवसाची गरज पण वेगळी. म्हणजे ऊस लावला तर 60व्या दिवशी काय द्यायचं, 90व्या दिवशी काय द्यायचं, 120व्या दिवशी काय द्यायचं, प्रत्येक पिकाची रिक्वायरमेंट वेगळी. तर आम्ही तुम्हाला पीक विचारू आणि त्या पिकावाईज तुम्हाला डोसेस कुठले डोसेस कधी टाकायचे ते सांगा. म्हणजे तुमचे जे अनावश्यक घटक आहेत ते टाकणार नाही तुम्ही, आवश्यक ते टाकले जातील आणि ते खर्च कमीत कमी करून कसे टाकायचे ते सांगा. मग तुम्हाला वेदरची अलर्ट, कारण सॅटेलाइट मॅपिंग केल्यानंतर आम्ही अमेरिकेच्या एका कंपनीवर टायअप केलाय, जी तुम्हाला तुमच्या गावच्या 100 बाय 100 स्क्वेअर मीटर एरियावर ते सॅटेलाइटचे मॅपिंगचे हे ते केलेले आहेत, एरिया क्षेत्राचा त्या फोटो काढता येतो आणि पीक ओळखता येतं सॅटेलाइटमधनं. इथं सोयाबीन आहे, ऊस आहे, तूर आहे का मूग आहे, एवढं ओळखता येतं सॅटेलाइटमधनं. आणि त्या भागातले हवामानाचे अलर्ट्स देता येतात. आम्ही तुम्हाला ते हवामानाचे अलर्ट्स देतो की काय घडणार आहे, ते प्रिय डाऊन झालं तर भोरी येतो, डाऊन येतो, रोग येतात. तुम्हाला आधीच माहिती असेल तर तुम्ही प्रिव्हेन्शन केलं तर नंतर आजार आल्यानंतर नुकसान, कारण आजार आलं की पिकं अर्धी मुर्दी होतात. तुम्हाला 4 दिवस आधी कळलं की असं असं व्हायची शक्यता आहे तर तुम्हाला जे 10 रुपयात काम होईल ते 100 रुपये खर्च करून होत नाही, नंतर 100 रुपये खर्च होतो आणि पैसेही जातात, पिकही जातात, उत्पन्नही घडतं. तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्याच्यामध्ये आम्ही दीप शुक्लांचे प्रॉडक्ट कसे वापरायचे तुम्हाला सांगू. असं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आम्ही हवामानाचे अलर्टने सांगू. आता हे ह्याला किती खर्च येतो, तर ही कंपनी ज्या अशी सेवा देतात, अशांशी मी टायअप केले, अशा कंपनी ज्या सेवा देतात त्या 1 हेक्टरसाठी 1-4 महिन्याच्या पिकासाठी 5000 रुपये घेतात. हे सगळं करून द्या आणि वर्षभराचं घेतलं तर 10,000 घेतात. मी म्हटलं मी 1 लाख शेतकऱ्यांसाठी करणार आहे, कमीत कमी 1 लाख शेतकऱ्यांशी करणार आहे, त्यांनी ती कॉस्ट 500 रुपये आणणार, 5000ची कॉस्ट 500 रुपये आणणार. मी पहिलं म्हणलं की हेच बळ, यातनं काम करायचं, तुम्ही एकीच करताय आणि त्याचं वज्रमूळ झालं तर माहिती आहे काय होणार आहे ते. शेतकरींचा प्रयत्न जो आहे वज्रमूळ बनवायचा, 5 फुटं एकत्र आणायचे आणि वज्रमूठ कुणाकुणाला दाखवायची माहित नाही पण एकत्र आणायचे. तर हे आपण करतोय की त्यांचे पाणी परीक्षण, माती परीक्षण जी कॉस्ट 2000 रुपये आपण 500 आणली, सॅटेलाइट मॅपिंग वेदर अलर्टची कॉस्ट 5000 रुपये 2500 आणली. पाणी जिथं खराब होतं, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ज्या भागामध्ये वाढतीये ते मशीन मिळतं, वॉटर कंडिशन मशीन मिळतं, 40000च्या खाली मिळत नाही, 40000 ते 60000 80000 त्या किमती येते. मी त्या कंपनीला सांगितलं बीव्हीजी विकत घेणार आहे. त्याच्या आधी आमच्या कुळसाहेबांनी 5 कंपन्यांच्या ट्रायल घेतल्या, 5 कंपन्या, कारण मी आम्ही जेव्हा सांगणार त्या कुणी आमच्याकडे बोट दाखवायला नको, 5 कंपन्या ट्रायल घेतल्या आणि प्रत्येक कंपनीच्या 50 ते 100 शेतकऱ्यांना भेटलो की ह्याच्या क्षेत्राचे जड काय आहेत, ह्याचे काय आहेत. आणि मग एक कंपनी अशी ओळखली जी 30 वर्ष फक्त पाण्यात काम करते. तोही माणूस आपला चांगला मित्र आहे, म्हणजे भक्त म्हणते भक्त झालाय आता की तुम्ही सांगाल तसं साहेब करतो. त्यांनी मला त्यांची ऑर्डर दाखवली, साहेब म्हटलं माझ्या हैदराबादच्या एका कंपनीने माझ्याकडनं 92 मशीन विकत घेतली 92 आणि मी 24,900 रुपये त्यांना दिले, त्याच्या खाली काही दिलं नाही आणि ॲडव्हान्स पैसे घेतले शिवाय मी करत नाही, म्हणजे काम करायचं परत भीक मागितल्यासारखं फिरायचं असा काही धंदा करत नाही. म्हटलं मी 10,000 मशीन विकत घेतो केवढ्याला देणार,
10,000 घेतो म्हटलं विकत. त्याने खाटकन 18,000 रुपये आणला. म्हटलं साहेब 40,000 खाली विकत नाही, मी तुम्हाला 18,000 देतो मशीन आणि 25 वर्ष गॅरंटी. 25 वर्ष काय होत नाही. म्हटलं माझ्या शेतकरी जे माझ्याशी बीव्हीजी फाउंडेशन मधून जोडले जातील त्यांना मशीन 20,000 येणार. मार्केटला 40,000 मिळते, तुम्हाला 20,000 मिळत. असे सगळे खतांसाठी प्लॅन करतोय. मॉलिब्लेडम नावाचा घटक असतो, बियाणं तुम्ही वापरता शेतीमध्ये बियाला लागतात. बियाणं वापरायला नॉर्मली आपण काय करतो, जिथे एक बी टाकायची तिथे दोन बिया टाकतो. तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला विचारा दोन बिया टाकतो का टाकतो, तर एक उगवणार नाही अशी खात्री असते. एक उगवणार नाही, एकच उगवेल म्हणून दोन दोन टाकतो. मॉलिब्लेडम 3,000 रुपये किलोने मिळत. मॉलिब्लेडम जे आहे 3,000 रुपये किलोने मिळत. एका शेतकऱ्याला 50 ग्रॅम लागतात बियाण्याच्या ट्रीटमेंटला. 50 ग्रॅम लागतात. ते मॉलिब्लेडमच्या कंपनीशी बोललो, तुझ्याकडनं 1,00,000 किलो विकत घेतलं तर किती, तर तो म्हणला 1,200 रुपयाला देतो. म्हणजे एका एकराला 50 ग्रॅम म्हणजे 60 रुपयाचं लागतं, 60 रुपयाचं. आणि बियाण्यांना तुम्ही मॉलिब्लेडमची जर ट्रीटमेंट दिली तर ती उगवण क्षमता वाढते. एकही वांजोड बी निघत नाही. जवळपास 95% बिया या उगवणक्षम होतात. 95% बिया उगवणक्षम होतात. तेव्हा जिथं 10 किलो तुम्हाला बियाणं लागतं तिथं 5.5 किलोमध्येच भागतं. 5.5 किलोमध्येच भागतं. आम्ही तुम्हाला बियाणं कुठलं घ्यायचं ह्याच्याबद्दल पण गाईड करू. तुम्ही म्हणलं आम्ही सोयाबीन लावणार आहे, तर आम्ही तुम्हाला सांगू की हे वाण वापरा आणि हे बियाणं इथं घ्या. किंवा आम्ही आता त्यांच्याशी पण टायप करतो, कारण एकीएस बरोबर व्हॉल्यूमचा डिस्काउंट देता येईल तुम्हाला, तेही तुम्हाला देऊ. अशी सगळी पॅकेज आमचे दीप प्रोडक्ट आहेत ते आम्ही तुम्हाला देऊ. मित्रांनो, मागच्या 6-4 वर्षामध्ये 6,000 शेतकऱ्यांच्या ट्रायल घेतल्या. 6,000, 1-2 नाही. त्याच्यामध्ये भारताचं सोयाबीनचं उत्पन्न 4 ते 6 क्विंटल आहे एका एकरामध्ये. 4 ते 6 क्विंटल आमच्या शेतकऱ्यांनी 15 क्विंटल ते 22 क्विंटल काढलं. 15 ते 22, जिथं 4 आहे तिथं 16 झाले, 6 आहे तिथं 22 झाले. हे काढले असे 115 शेतकरी. गहू नॉर्मली देशाचा ॲव्हरेज 12 ते 13 क्विंटल, पंजाबमध्ये 15 क्विंटल होतं. आमच्या शेतकऱ्यांनी 35 क्विंटल ते 39 क्विंटल काढलं. 35 ते 39. आणि प्रत्येक ठिकाणी ओव्हरऑल खर्च कमी करतोय. तुम्ही 15 क्विंटल खर्च करत असाल, 15 क्विंटल उत्पन्न घेत असाल तुमच्या ट्रॅडिशनल पद्धतीने, तुम्ही खर्च लिहून काढा. मी 4 पोत युरिया टाकतो, 400 रुपये पोतो, 1,600 रुपये माझा बेणाचा खर्च, माझा बांगलांचा खर्च, माझा हा खर्च, असा सगळा खर्च काढा. आमचे प्रोडक्ट वापरल्यानंतर देखील सेफ मॅजिक न्यूट्री, त्याचे फायदे तुम्हाला सांगतो नंतर. हे वापरलं देखील नंतर इफेक्टिव्ह. समजा आधीच्या तुमच्या 15 क्विंटलला तुमचा 15 रुपये खर्च येत असेल, तर 25 क्विंटल उत्पन्न झाल्यानंतर पर क्विंटल खर्च, तो खर्च 15,000 होईल, पर क्विंटल खर्च जो आहे उत्पन्नाचा जो 1,000 रुपये आला तो 700 रुपये होतो. ओव्हरऑल कॉस्ट रिडक्शन होतं आणि क्वालिटी देखील वाढते. दाण्याचा साईज वाढतो, दाण्याची चव वाढते, कलर वाढतो. एक म्हणतो हात हातोहात विकलं जातो. म्हणजे आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंद्रकांत पाटील साहेबांची 2 गावं अक्षरशी दत्तक घेतली होती. 550 शेतकरी दत्तक घेतले होते आणि अख्ख्या गावचं इन्कम 50% ते 200% वाढलं. वाढलं नुसतं वाढलं नाही, ते म्हणले मार्केटला बाजारात तांदूळ नेला रे नेला की 10 मिनिटात विकला गेला आणि 300 रुपये किलोला जास्त भाव मिळाला. आणि शायनिंग आली होती दाण्याला, शायनिंग आली होती दाण्याला, दाण्याची लेंथ वाढली होती. हे सगळं होतं. आता प्रोडक्ट काय आहेत बीव्हीजीचे, ॲग्रोसेफ नावाचं प्रोडक्ट आहे. ॲग्रोसेफ ते काय करतं, आज शेतकऱ्याला वेगवेगळ्या कीड येतात. इटिंग पेस्ट आहे, सकिंग पेस्ट आहे, च्युईंग पेस्ट आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, फंगल इन्फेक्शन आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे. त्याच्यामध्ये बोरी, डावण्या, मावा, व्हाईट फ्लाय, मिलीबग, तुमचे वेगवेगळे 20 ते 25 रोग येतात. 6 पायाचा एक कोळी असतो, लाल स्पायडर म्हणतात त्याला. 8 पायाचा एक कोळी असतो. 8 पायाचं औषध 6 पायाला चालत नाही, 6 पायाचं औषध 8 पायाला. कोळी एक जात एकच आहे. मिलीबग वेगळं, व्हाईट फ्लाय वेगळं, बुरी, डावण्या, मावा, प्रत्येक वांग्यामध्ये गाळी येते त्याला कोरायजन नावाचं औषध येतं. कोरायजन 11,000 रुपये लिटर आहे. 11,000 रुपये लिटर, 100 ml बाटली 1,100 रुपये मिळते. आमच्या दीप शुक्लाने औषध डेव्हलप केलं आहे. 6 च्या 6 कॅटेगरीवरती चालतात. जी दृश्य कीड आहे, व्हाईट फ्लाय आहे, दृश्य कीड जी दिसते डोळ्याला, ती 10 ते 12 मिनिटांमध्ये मरते. आणि फंगल किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल तर 24 ते 36 तासामध्ये जातं. सर्व प्रकारच्या कीड रोगांना रामबाण. एकच डिस्क्लेमर आहे की सुरवंटासारखी मोठी आळी झाली की आमचं औषध हे त्वचेतनं आत जातं.
ती मोठी आळी झाल्यानंतर ती आळी मारायला, नाही तर 1 लिटर पाण्यामध्ये 2 ml वापरायला लागतं. 1 लिटर पाण्यात 2 ml वापरायला लागतं. तेवढं देखील इक्विपमेंट आहे ते मग 8 ते 10 ml वापरायला लागतं सुरवंट. पण प्रिव्हेंटिव्हमध्ये वापरलं तर काहीच अडचण येत नाही, काही अडचण येत नाही, कीडच येते. मागच्या वर्षी यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्या गुलाबी बोंडाळीचा प्रचंड प्रॉब्लेम झाला. 100-150 शेतकरी दगावले, औषध पिले म्हणून नाही, औषध मारले म्हणून. मारताना श्वासोश्वासा इनहेल झालं म्हणून. माझं औषध मी पिऊन दाखवतो, 10 ठिकाणी पिऊन दाखवलो, मग किडीवरती मारून दाखवतो, 10 मिनिटांमध्ये किडी मारतो. तुम्हाला हातमोजे वापरायची गरज नाही, तुम्हाला नाक बांधायची गरज नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारे कसलीच अडचण नाही. अजित इंगळे नावाचा आमचा शेतकरी आहे, माझा तो मागच्या वर्षी माझ्या कट्ट्याला इंटरव्ह्यू झाला आणि त्यानंतर अजित इंगळे पुण्यात डायरेक्टली ऑफिसला झाला. 90 एकर कापूस त्याने अनुभव सांगितला मला. म्हटलं सर मी लगेच प्रोडक्ट विकत घेऊन गेलो, लगेच मारली बीव्हीजी प्रोडक्ट. गुलाबी बोंडाळी माझ्या शेतात आलीच नाही, 90 एकर कापसामध्ये गुलाबी बोंडाळी आलीच नाही. मला म्हटलं कधीही 6-7 क्विंटलच्या वरती कापूस जास्त झाला नाही 1 एकरामध्ये. ह्या वर्षी म्हटलं 20 क्विंटल कापूस झाला, 5000 रुपयाने विकला, 1 लाख रुपये कमवले, 90 लाख रुपये कमवले सर 90 एकरामध्ये. म्हटलं आजोबा शेतकरी, म्हटलं आजोबा शेतकरी बोंडाळी आहे, म्हटलं 2-3 क्विंटल, 3 क्विंटल, 4 क्विंटलच्या वरती गेलं नाही कोणी. म्हटलं काय करू साहेब सांगा मला, तुमच्यासाठी मी काही पण करायला तयार होतो. म्हटलं काही करू नको माझ्यासाठी, मला तू पैसे देऊ नको, काही नको. तुझ्या शेजारचे आजूबाजू 100 शेतकरी निवड ज्यांची शेती 4-5 एकरापेक्षा कमी आहे आणि त्यांना ह्या वर्षी औषध दे, उधार दे, उधार म्हणजे क्रेडिटवरती दे. कारण तुला अनुभव चांगला आहे, त्यांना अनुभव चांगला येईल, त्यांना आधी पैसे मागू नको आणि त्यांचं उत्पादन वाढल्यानंतर पैसे घे. तुझ्या 100 लोकांना तू मदत करू, 100 लोकांना मदत कर, बाकी कोणाला करू नको. माझी तुमच्या इथे बसलेल्या सगळ्यांना विचारित राहील की तुमच्याबरोबर शेतकरी काम करतात, त्यांना फक्त हात द्या, नॉलेज द्या आणि हा विचार आहे हा स्प्रेड करा, थोडी मदत करा. ॲग्रोमॅजिक काय करतं, कुठल्याही झाडाची वाढ जी होते, 100 किलोचं झाड होतं ते 100 किलोचं झाड जे होतं ते जमिनीतनं 1.5 किलो ते 2 किलो घेतं, जमिनीतनं 1.5 ते 2 किलो घेतं जे आपल्याला टाकायला लागतं, बाकी सगळं फुकट मिळतं. सूर्यप्रकाश फुकट आहे, हवा पाणी फुकट आहे, कार्बन डायऑक्साईड फुकट आहे, सगळं फुकट आहे. 1.5 टक्केच पैसे द्यायला लागतात आपल्याला, त्यातच शेतकरी घ्यायला येतो. तर हे 1.5 टक्के जे आहे ते झाड कधी घेऊ शकतं, झाडांची मुळं, तुम्ही कधी झाड उपटलं असेल आपली गावाच्या तृणांकडे बघा, वाईट वाईट मुळं असतात छोटी, ते अन्नग्रहणाचं काम करतात. त्यांना कसं झाडाला घेता येईल, चमचे नाहीत, हात नाहीत, आगीच ग्रॅव्हिटी उचलायचं. तर जोपर्यंत जे उपलब्ध आहे जमिनीत जे उपलब्ध आहे ते मायक्रॉनच्या खाली विरघळत नाही, मायक्रॉनच्या खाली विरघळत नाही तोपर्यंत त्या झाडाला अपटेक करता येत नाही. CO2 रिॲक्शन, कॅटायन एक्सचेंज होत नाही आणि ते अपटेक होत नाही. आमचं ॲग्रोमॅजिक नावाचं औषध काय करतं, ते औषध मारलं की जे उपलब्ध आहे, जे जमिनीमध्ये आहे, बाहेरनं काही आपण देत नाही, जे उपलब्ध आहे ते नॅनोमध्ये ब्रेक होतं. म्हणजे मायक्रॉनच्या 1000 पट लहान होतो, 2 ते 4 सेलचा नॅनो पार्टिकल तयार होतो, त्याच्यामुळे कॅटायन एक्सचेंजेस वाढतो आणि त्याच्यामुळे 50% ते 200% वाढ होते, बाहेरनं काही देत नाही. तिसरं प्रोडक्ट आमचं ॲग्रो न्यूट्री आहे, त्याच्यामध्ये बोरॉन आहे, पोटॅश आहे, 19 प्रकारचे ॲमोनो ॲसिड्स आहेत. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकत्र आहेत आणि त्या ते 1 ml लागतात. ॲग्रो मॅजिक 2 ml लागतं 1 लिटर पाण्यामध्ये, ॲग्रो सेफ 2 ml लागतं, ॲग्रो न्यूट्री 1 ml लागतं, एकच ml. मग पहिल्या वर्षी आम्ही 4 वर्ष काय केलं की शेतकऱ्याला सांगायचो की पहिल्या दिवशी तू सोमवारी ॲग्रो सेफचा फवारा घे झाडांना, म्हणजे झाडाची इम्युनिटी पण बूस्ट होते, झाडाची इम्युनिटी बूस्ट होते आणि झाड चांगलं राहतं. मला कांचन गडकरी मॅडमनी सांगितलं, त्यांच्या शेतामध्ये आम्ही मागच्या वर्षी त्यांची 5-5 एकराचे 3 वेगवेगळे सोयाबीनचे प्लॉट होते आणि मी मॅडमना म्हटलं मॅडम सगळीकडे मारणार नाही, 2-2 एकराचं मारणार नाही, प्रत्येक शेतामध्ये 5 एकरामध्ये 2 एकरामध्ये बीव्हीजी प्रोडक्ट वापरू आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट दाखवतो. तर मॅडमचं ऑब्झर्वेशन असं की उत्पन्न 70% वाढलं. अवकाळी पाऊस झाला नागपूरला, धापेवाडा म्हणून त्यांचं गाव आहे, अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे म्हटलं बाकी सगळं सोयाबीन आडवं पडलं जमिनीला आणि जिथं 2 एकर मारलं ते फक्त उभं राहिलं होतं. कीड रोग येतच नाही पण इम्युन सिस्टीम पण चांगली होती झाडाची, तेव्हा ते झाड स्टर्डी झालं, स्ट्रॉंग राहिलं, वादळ वाऱ्यात पडलं नाही, अशा प्रकारचे ऑब्झर्वेशन. तर आम्ही पहिल्यांदा लोकांना सांगायचो की ॲग्रोसेफ पहिल्या दिवशी मारा, दुसऱ्या दिवशी मॅजिक आणि न्यूट्री मारा. मग आम्ही प्रयोग केले, म्हटलं शेतकऱ्याला 2 वेळा लेबर कॉस्ट का वाढवा, 2-2 वेळा शेतात का जायला लावा, सगळं एकत्रच मिक्स केलं तर काय होईल. तर सगळं एकत्र मिक्स केलं तरी तेवढेच चांगले रिझल्ट आले. आता आम्ही सांगतो की सगळं एकत्र करून 2 फवारे घ्या,
दोन फवारे घेतले की तुमचं पिकाचं उत्पन्न माती परीक्षण पाणी परीक्षण न करता मिनिमम 50% वाढेल, आणि माती पाणी परीक्षण जर केलं आणि त्याप्रमाणे जर करेक्ट इलेक्शन घेतलं तर मिनिमम 100% वाढेल, खर्च कमी करू मिनिमम 100% वाढेल. अशा प्रकारे हे टेक्निक डेव्हलप केले. तुमच्याकडं गाई म्हशी असतील, दुभत्या गाई म्हशी असतील, भाकडी गाई म्हशी तितक्याच आहेत. 20% गावामध्ये 100 दुभत्या जर गाई असतील तर 20 गाई म्हशी भाकड असतात. आणि शेतकरी प्रयत्न करत असतो, दर महिना 4,000 रुपये त्याला खर्च येतो, सांभाळत असतो, आशेवर जगत असतो, 2-2 वर्ष आशेवर जगतो, 1,00,000 रुपये खर्च करतो, डॉक्टरवरती 10-15,000 खर्च करतो, तरी ती भाकड गाय की कन्वर्ट होत नाही. मला अशी 100 जनावरं द्या, त्यातली 60 जनावरं 1,000 ते 1,200 रुपये खर्चात मी तुम्हाला कन्वर्ट करून देतो, प्रेग्नेंट करून देतो. जिथं 1,10,000 रुपये खर्च होतो तिथं 1,200-1,500 रुपयामध्ये खर्चामध्ये भाकड जनावरं आपण प्रेग्नेंट करू शकतो, दुभती करू शकतो. आणि 60% यशाची मी खात्री देतो, 60% खाली एक जरी जनावर झालं तरी मला 100 जनावरांचे पैसे देऊ नका, 100 जे पैसे देऊ नका. अशा पद्धतीनं ही त्याचं बीव्हीजी रज्जू नावाचं आपलं प्रॉडक्ट आहे. नंतर आपल्याकडं वरदान नावाचं आपलं एक प्रॉडक्ट आहे, ज्या दुभत्या गाई आहेत, दुभत्या म्हशी आहेत, त्याचं दूध 3 आठवड्यामध्ये 20-25% वाढतं, फॅटही वाढतं. मी 10 रुपये जर तुम्ही खर्च केले तर कमीत कमी 50 रुपये उत्पन्न वाढतं, हायर साईडला 200-250 रुपयापर्यंत उत्पन्न वाढतं. मी भारत विकास काय म्हणतो, तळागाळातला जो माणूस आहे त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, त्याची क्रयशक्ती वाढवणं, त्याचे खर्च कमी करणं, ह्याच्यापेक्षा वेगळा भारत विकास मी विचार करत नाही. आणि तसा भारत विकासासाठी मी विवेकानंदांच्या प्रेरणेने काम चालू केलं. गुरुजी मित्र आहेत, भक्त आहे, चांगले गुरुजी, चांगले रिलेशन्स आहेत, सगळ्यांचेच चांगले आहेत, सगळ्यांचे आशीर्वाद घेत असतो आणि काहीतरी वेगळी वाटचाल करतोय. सरकारच्या अनेक स्कीम्स आहेत, तुम्हाला गाई म्हशी घ्यायचे आहेत 50% ग्रँट, तुम्हाला शेळ्या घ्यायच्या आहेत 50% ग्रँट आहे, तुम्हाला गोठा बांधायचा आहे 50% ग्रँट आहे, तुम्हाला विहीर करायची ग्रांट आहे, तुम्हाला तळ करायचे ग्रांट आहे, ठिबक करायचे ग्रांट आहे, ट्रॅक्टर घ्यायचा ग्रांट आहे, मेकनायझेशन करायचे ग्रांट आहे. किती लोकांना माहिती आहे अर्ज कसा करायचा, कुठं मिळतो, कसा टेबल टू टेबल फॉलोअप करायचा, कुणाच माहित नाही. चांगल्या झाल्या लोकांना माहिती नाही. त्याच्यामुळे होतंय काय, ते ट्रॅक्टरचे डीलर, काही शेतकरी, काही अधिकारी मिळून मधल्या मध्येच खाऊन टाकतात पैसे, आणि एवढं करून देखील संपत नाहीत पैसे. मागच्या वर्षी मला जबाबदार अधिकाऱ्यांनी सांगितलं, महाराष्ट्रात मेकनायझेशनसाठी 200 कोटी रुपये आले होते, त्यातले 80 कोटी खर्च झाले नाहीत. 200 कोटी आले आणि त्यातले 80 कोटी खर्च झाले नाहीत, निधी माघारी गेला. तर हा निधी तुम्हाला कसा मिळेल? आमचे कुलसाहेब इथे आहेत, आमची मागची 15 दिवसापूर्वी इथे एक मीटिंग झाली माझ्या घरी, त्याच्यामध्ये 70 BSc MSc ॲग्रिकल्चर गोल्ड मेडलिस्ट सगळे लोक भेटायला आले होते. ते म्हटले की साहेब आम्हाला वेगळं काम करायचं आहे, सांगा काय करायचं आहे. तर म्हटलं तुम्ही कोणकोण काय काय येते सांगा. त्यातले 7-8 अधिकारी बँकेत मॅनेजर होते, देना बँकेतनं GGM रिटायर झालो, महाराष्ट्र बँकेतनं GM म्हणून रिटायर झालो सगळे. तर म्हटलं शेतकऱ्याला 3 लाखापर्यंतचं कर्ज 0% व्याजदरानं मिळतो, 1 वर्षाची 0% व्याजदर. तरी देखील माझा शेतकऱ्याला हे माहीत नसल्यामुळं तो सावकाराकडे जाऊन 5-10% कर्ज घेतो आणि तो सावकार त्याची जमीन लिहून घेतो आणि मग आत्महत्येची वेळ येते. मी त्यांना म्हटलं की असे जे अर्ज येतील BVG फाउंडेशनमध्ये ज्यांना कर्ज पाहिजे त्यांचं तुम्ही कोऑर्डिनेशनचं काम करायचं जिल्ह्या जिल्ह्यात. आता येत्या गुरुवारी BSc MSc रिटायर्ड जवळपास 800 लोक इथे येत आहेत, 800 लोक व्हॉलेंटियर होऊन BVG काम करणार आहेत. म्हणलं मी यात काही पैसे चार्ज करणार नाही, मी काही कमिशन घेणार नाही, तुम्ही काही घेऊ नका. लोक अन्नदाने तयार आहेत, ते असा ग्रुप तयार केला की जो बँकांचं कोऑर्डिनेशन करून स्वस्त कर्ज तुम्हाला उपलब्ध करून देईल, असा एक ग्रुप तयार करतो. ज्यांनी महाराष्ट्र शासनामध्ये काम केलं आहे, ह्या इक्विपमेंटच्या स्कीम्स त्यांना माहिती आहेत, तो ग्रुप तुम्हाला शेळ्या घ्यायची असेल मदत करेल, मेंढे घ्यायचे असेल मदत करेल, गोठा बांधायचं मदत करेल, तुम्हाला ते ग्रँट मिळवून देईल. BVG फाउंडेशनमध्ये अजून मी काय करतोय, ग्रामीण भागामध्ये हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आहे, कॅन्सरचा प्रॉब्लेम आहे, हार्टच्या ऑपरेशनला शिर्डी साईबाबा संस्थान आपलं 25,000 रुपये देतं, सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट 25,000 देतं, तिरुपती देखील 25,000 देतं, मुख्यमंत्री कार्यालय 25,000 देतं आणि आपलं पंतप्रधान कार्यालय 25,000 देतं. आता हा शेतकरी माझा कुठं कुठं फिरणार, ते फिरण्यातच त्याचे पैसे संपून जायचे. मी म्हणतो की तुम्ही मला प्रॉपर फॉर्मॅटमध्ये अर्ज द्या की तुम्ही रुबी हॉलमध्ये ऑपरेशन करणार आहात, तुम्ही या हॉस्पिटलातील हॉस्पिटलचं सर्टिफिकेट लागतं, त्या हॉस्पिटलच्या नावाने चेक येतो, एक सण महिन्याभरात प्रॉपर डॉक्टर देतो, महिन्याभरात 1,50,000 रुपये तुमच्या खात्यात जमा करेल, कुठेही जायची गरज नाही, फक्त अर्ज व्यवस्थित, काही करायची गरज नाही.
मुलांच्या शिक्षणासाठी क्षेत्राची चिंता असतात, शिक्षण कसं होईल, स्कॉलरशिप कशी मिळतील. साहेब आम्ही एक लिस्ट काढली, भारतामध्ये सण 700 संस्था आहेत ज्या स्कॉलरशिप देतात. टाटा बिर्ला सोडून 700 संस्था आहेत भारतामध्ये ज्या स्कॉलरशिप देतात. भारताबाहेरच्या संस्थांची मी लिस्ट काढतो. BVG मध्ये 4 MBA पोरांना एवढंच काम दिलंय की कुठली संस्था कशी स्कॉलरशिप देते आणि तिला अप्लाय कसं करायचं. बिल गेट्स फाउंडेशन स्कॉलरशिप देतं, फोर्ड फाउंडेशन स्कॉलरशिप देतं, वेगवेगळे फाउंडेशन्स आहेत, ग्लोबल फाउंडेशन्स आहेत, त्याला अर्ज कसा करायचा, मुला शिक्षण फ्री कसं होईल याच्यावरती आम्ही तुम्हाला मदत करू. जे BVG फाउंडेशनचे सभासद होतील त्यांना हा अर्ज त्यांचा मागावा की त्याला ती घरपोच स्कॉलरशिप कशी मिळेल, करिअर गाड्यांचे सल्ले मिळतील, ग्राहक खाते राहायची टाकायची राहिली. शहरातले जे लोक जे BVG फाउंडेशनचे सभासद होतील त्यांना विषमुक्त धान्य घरपोच कसं मिळेल याच्यावरती काम करतोय. कारण ग्रामीण भागामध्ये कालच मला एक शेतकरी भेटला कोल्हापूरचा, म्हटला कारलं खूप जबरदस्त पिकवतोय, म्हटलं तुमच्याकडं वापरतोय 40 टनाचं 80 टन उत्पादन झालं 3 एकरामध्ये कारल्याचं, 16 लाख रुपये कमवले, 20 रुपये भाव मी होतोय, 16 लाख रुपये कमवले, म्हणले साहेब आत्तापर्यंत 80 टन कारलं निघालं. पण म्हटलं साहेब दुःख याचं आहे की मी 3 महिने शेती करतोय, 4 महिने शेती करतोय, मला 20 रुपये किलोचा भाव मिळतो, मी आनंदी येत असा. पण म्हटलं मुंबईतला माझा मला 80 रुपये निघतोय तो माणूस विषमुक्त आहे, म्हणजे मी 4 महिने शेती करतोय आणि तो 1 दिवसाच्या मेहनतीत 60 रुपये कमवतोय, मी 20 रुपये कमवतोय, मी आनंद आहे. BVG मुळे माझं उत्पादन दुप्पट झालंय, मला रेटही मिळतोय. म्हणलं ही गॅप आपण कमी करू. काळे मॅडम आहेत अशा त्यांच्या सोसायटीमध्ये आपण सांगितलं की तुम्ही तुम्हाला काय आवडतं लिस्ट द्या आणि डायरेक्ट शेतकऱ्याचा माल तुमच्या घरात आज संध्याकाळी काढला उद्या सकाळी तुमच्या घरात अशी जर लिस्ट काढली शेखरजी आपण आर्ट ऑफ लिव्हिंग आपण बरोबर घेतलंय आणि त्यांना सांगितलं 80 रुपये तोडका, 80 रुपयाचं कारलं तुम्हाला 50 रुपये देऊ आणि ते शेतकऱ्याला म्हटलं बाबा तुला 40 रुपये भाव दिला तर तोही आनंदात, तुम्ही आनंदात 80 ते 50 लाख मिळालं. हे मधले जे लोक आहेत तेच सगळ्यात अज्ञानाचा फायदा घेतात. तर ज्ञान आपल्याला शेतकऱ्यांच्याकडून दिलं पाहिजे, ग्राहकांची एकी केली पाहिजे, शेतकऱ्यांची एकी केली पाहिजे आणि असं जर आपण केलं आणि एक चळवळ म्हणून बघितलं तर मला वाटतं की आपल्याला प्रचंड काम करता येईल. प्रचंड काम करेल, अनलिमिटलेस काम, लिमिटलेस काम आहे. आणि अशा पद्धतीने जर काम केलं तर विषमुक्त, म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात जा शेतकरी, कुणीही जावा ग्रामीण भागामध्ये, जो शेतकरी औषध मारतो ना 5 एकरामध्ये ते स्वतः कधी घरात खात नाही, ते घरात कधी खात नाही, 5 घंट्याचं त्याचं क्षेत्र वेगळं असतं. प्रत्येक शेतात तुम्हाला सापडेल की भेंडी इकडं 2 एकर भेंडी असेल तर त्याची 2 गुंठे भेंडी असते. म्हणून मी विचारलं असं करे बाबा, म्हणजे इथं औषधं मारत नाही, इकडं औषधं मारतो पिढीसाठी. तुम्ही शहरात लोकांनी खावा, कॅन्सर होतोय साहेब त्याच्यामुळे. शिरोळ तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 30 वर्षापूर्वी कॅन्सर हे नाव गावकऱ्यांना माहीत नव्हतं, आज 25,000 कॅन्सर पेशंट एका तालुक्यात आहेत. 25,000 तरकारी उत्पादन करणारा तालुका म्हणून त्याची ओळख आहे. मुंबईला रोज गाड्यावरून 150 ते 200 गाड्या तरकारी रोज मुंबईला जाते, तरकारीत पैसे मिळतात आणि माणसाचा जीव जातो, खाणाऱ्यांचा पण जातो, त्यांचा पण जातो. आपलं विषमुक्त आहे, BVG प्रोडक्ट कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत, अफोर्डेबल आहेत, मार्केटिंग नाही करायचं आणि टोटल होलिस्टिक अप्रोच घेऊन त्या माणसाला कसं मोठं करता येईल प्रामाणिकपणे. मी कालच म्हटलं माझं स्वप्न आहे 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायला मदत करायची, परिवर्तन करायला ज्यांनी म्हटलं पाहिजे हे 10 वर्ष टार्गेट आहे, म्हणजे 10 वर्षामध्ये 10 कोटी लोकांच्यापर्यंत पोचायचं आणि त्यांची आणि विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत महासत्ता म्हणून घडवायला. आपला खरं त्यांनी कुठेतरी म्हटलं होतं की मला 100 युवकांची गरज आहे, मी आपला स्वतःहून सेल्फ डिक्लेअर्ड एक युवक समजतो आणि जमेल तेवढं झेपेल तेवढं भारत विकासाचं काम प्रामाणिकपणे करत राहतो. त्याला तुम्ही सगळ्यांनी जर मनापासून साथ दिली तर हे वणवा व्हायला वेळ लागणार नाही. एक 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 कारण उद्देश क्लिअर आहेत, मनात कुठलं किंतु परंतु नाही आहे आणि प्रचंड काम करायचं आहे. शेखरजी मनापासून आपण जर सगळे एकत्र आलो, पुण्यात ग्राहकांची BVG फाउंडेशनची वेगळी लिस्ट तयार केली, शेतकऱ्यांची लिस्ट आम्ही तयार करतोय. ह्या सीझनला किमान 1 लाख शेतकरी BVG प्लॅटफॉर्मवरती घ्यायचे असा संकल्प केला आहे. कुटुंबासाठी देखील वेळ नाही, एक मिनिट म्हणजे अतिशय नाही पण बालीला मागच्या वर्षी सुट्टीमध्ये नाताच्या सुट्टीमध्ये आदिती आर्या वैशाली बालीला गेले, माझंही तिकीट काढलं, म्हणलं मला एक मीटिंग आली दिल्लीमध्ये तुम्हाला मी नंतर जॉईन करतो, मला माहिती होतं मी जाणार नाही. शेवटी सुट्टी त्यांनी 8 दिवस त्यांच्या त्यांनी काढली, माघारी आले, कोणी म्हटलं तुम्ही खोटं बोलला आमच्यावर वगैरे वगैरे. आता ह्या सुट्टीत सांगून टाकली ही शेवटची सुट्टी, आदिती आता शिकायला मोठी मुलगी अमेरिकेला जाणार आहे, टाकतीची तिची सुट्टी आता परत कधी मॅच होणार नाही, ही शेवटची सुट्टी आहे. ती आता स्वित्झर्लंड जर्मनी काय काय चालले आधीच सांगून टाकलं, म्हटलं खोटं बोलायचं भानगड नाही, आत्ताच सांगतो म्हणलं मला जमणार नाही, माझा पासपोर्ट व्हिजाला पण देऊ नका, तुमचं तुम्ही जाऊन या आणि 1 लाख लोकांचं माझं टार्गेट आहे ते मला करायचं आहे. असं आपण जर एकत्र येऊन जर थोडंसं काम केलं तर मला वाटतं की आपण एक वेगळी क्रांती करू.
कुणी काय करावं कुणी काय करू नये याच्यावरती मी कधी बोलत नाही. सरकारने काय करावं, कारण गावामध्ये मी बघतो, मी कालच्या कोकरूच्या भाषणात तेच म्हटलं की लोक प्राईम मिनिस्टरने काय केलं पाहिजे, मुख्यमंत्री कसे चुकतात ह्याच्यावरती चर्चा करण्यात वेळ घालवत असतात. आपण काय करायचं हे काहीच करत नाही. तर आपल्याला काय जप्त झेपतोय त्याच्यावरती आपण काम करावं. मी किती लोकांच्यापर्यंत पोहोचू शकतो, मी किती लोकांच्या आयुष्यात प्रकाश पाडू शकतो, मला काय जमतं याच्यावरती काम करावं आणि ते मी करत असतो. आणि ह्या सगळ्या चळवळी तुम्ही एवढ्या शॉर्टनेस मी एवढ्या लोकांना घेऊन आला. आपण एक वेगळं मोठं चळवळ उभी करू सर आणि फार मोठं काम करतील. ह्या चळवळी तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा, पाठिंबा द्यावा एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. फॉर्म तुम्हाला दिलेला आहे. आमचं बीव्हीजी कृषी तंत्रज्ञान पुस्तक पण आहे, त्याच्यामध्ये आम्ही एक ऊस उत्पादक शेतकरी मागच्या वर्षी मला भेटले, PhD झालेले होते. ते म्हणले 150 टन ऊस काढता येतो आणि त्यांनी 200 पानाचं पुस्तक दिलं. म्हटलं मी कधी वाचणार कोणी शेतकरी. आम्ही 3 पानात लिहिले याच्यामध्ये, 3 पानात 3 पान वाचा. हे करा, तुमचा ऊस 100 टन क्रॉस करा आणि हे फॉलो करून मागच्या वर्षी एका शेतकरीने 40 टन 80 टन ऊस घ्या, 3000 रुपये भाव मिळाला. 40 टन गुणिले 3000, 1,20,000 रुपये एक्स्ट्रा इन्कम मिळालं. खर्च फार वाढ झाली नाही. असं थोडंसं वेगळं काम करतोय सर. चालतं. पहिला प्रश्न हा आहे की सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी इथे उपलब्ध आहेत, ते आणि BVG फाउंडेशन एकत्रित येऊन काय काम करू शकतात आणि कसे करू शकतात, त्याची संधी काय? सांगितलं नाही एवढं. रामायण फॉर्म दिलाय. सामाजिक संस्थे स्वतःचे शेतकरी असतील ते शेतकरी, त्यांचे परिवारातले सदस्य असतील ते शेतकरी, त्यांनी फॉर्म भरावा. ज्यांची पुढे जायची तयारी आहे, मग माती परीक्षण पाणी परीक्षणासाठी आपण म्हणतो की 1,000 रुपये त्यांनी भरावेत त्या फॉर्म बरोबर. आणि त्यांचं लगेच जिओ टॅगिंग करू आपण, फॉर्मची मोजणी करू. मोजणी झाली की माती परीक्षण पाणी परीक्षण करू, मग पिकं कुठली घेणार आहेत ती त्याच्याप्रमाणे काम चालू करू. भाकड जाणार असतील तर त्याचं लगेच काम चालू करू. असं सगळ्या गोष्टीचं एकेका गोष्टी काम चालू करता येईल आणि ते वाढवता येईल. जितके तुम्ही जर ठरवलं की किती जास्तीत जास्त लोक, म्हणजे तुम्ही जर ठरवलं 10,000 शेतकरी होतील, ठरवलं तर 1,00,000 होतील, किती ठरवायचं आपण ठरवा आणि एकेकच घ्या. म्हणजे एकदा खाते काय चमत्कार, शेतकरी कसा आहे चमत्काराशिवाय नमस्कार असतो. आता ज्यांना माहिती आहे जे घरचे आहेत त्यांना मी सांगेन की तुम्ही माझ्या विश्वास ठेवा, 10 एकरातले 9 एकर करा, 1 एकर सोडा. नाही तर वाईट वाटतं, हळहळ होतं की तुला 9 एकरचं नुकसान झालं. एक सीझन जातो ना, तिसऱ्याचं 60,000 उत्पन्न होतं. जे 10 एकरात 9 एकर गेलं तर मग त्याचं 3,00,000-17,000 रुपये नुकसान होतं. तसं करण्यापेक्षा जे घरचे त्यांना सांगायचे माझी खात्री तू कर, ज्याचा विश्वास नाही त्याला म्हणून 1/2 एकरच करतो, मग ते परत म्हणत की पुढच्या दिनला मी करतो सगळं. असं करते आपलं. कोणाला काही प्रश्न आहेत का? सर नमस्कार, लातूर जिल्ह्यातून आलो जी. आता हा जो कार्यक्रम आहे, माझ्या तिथला प्रत्येक शेतकरी पुण्याला नाही येऊ शकत, पुण्याला यायची गरज नाही सर. BVG आमच्या लातूरला पण त्यांचे फॉर्म तुम्ही घ्या, त्याचे झेरॉक्स काढा, झेरॉक्स घेऊन तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घ्या. ज्यांना लगेच पार्टिसिपेट व्हायचं त्यांना आपण म्हणतोय की 1,000 रुपये घ्यायचे त्यांचे. म्हणजे माती परीक्षण पाणी परीक्षण लगेच काम चालू करतील, जिओ टॅगिंगला माणसं जातील, शेत मोजून होईल, पिकं कुठली घ्यायची ते ठरवता येईल आपल्याला. तुमच्या लातूरला सोयाबीन घेतात सगळे, मेजॉरिटी लोक सोयाबीन आहेत. सोयाबीनचे त्यांना विचारा की मागच्या वर्षी किती उत्पन्न झालं, आपण त्यांना लगेच सगळे टेस्टिंग करून देऊ आणि त्याचं उत्पन्न वाढवू. 1/2 एकर घेतलं 1/2 एकरचं करू. मी तालुका लेवलला काम करतो, 40 गाव आहेत माझ्या तालुक्यामध्ये, तर 40 गावच्या शेतकऱ्यांच्या तालुक्याला असं जर संमेलन भरवता आलं. चल आमचे प्रतिनिधी येतील, आमचे प्रतिनिधी येतील चालू त्या तालुका लेवलच्या संमेलनाला आणि आपल्याला तिथं काम करता येईल, काही अडचण नाही. माझं काय म्हणणं, एका गावात 10-20 शेतकरी घेतले, 25 शेतकरी घेतले, बरं. कारण प्रत्येक गावात जर तुम्ही गेला बोलला ना की गावात असं कुठे होतंय का, बरोबर, असं कधी ऐकलंच नाही, त्या लोकांना मागं ठेवायचं, तू नको येऊ बाबा. बरोबर. 10 लोक म्हणतात साहेब माझा विश्वास आहे, BVG वरती माझा विश्वास आहे, आम्ही एकत्र येतो. त्या 10 लोकांना बरोबर घ्यायचं, त्या 10 लोकांचं 10 एकरच क्षेत्र घ्यायचं आणि करून दाखवायचं. करून दाखवल्यानंतर काय अडचण येत, वेळ कमी आहे, कारण माती भूषण पाणी भूषण आपल्याला इमिडिएट घेतलं पाहिजे. म्हणजे पुढच्या, मी तुम्हाला आग्रह का धरला की पुढच्या 10-15 दिवसात शेतकऱ्यांच्या लिस्ट्या तयार झाल्या पाहिजेत की ह्या लातूर गावातल्या ह्या गावचे हे शेतकरी हे सोयाबीन घेतात, हे 20 शेतकरी, हे 25 तुमचे काय म्हणतात तुमचे नाते असेल, ते लिस्ट तयार झाले की लगेच शेताचे जिओ टॅगिंग करणार आपण. जिओ टॅगिंग झालं, माती परीक्षण करणार, पाणी परीक्षण, पाणीची क्वालिटी खूप प्रचंड खराब आहे. मुळं मी बघतोय मुळं चोपून जातात, वरतून काही टाका तुम्ही, काही टाका अमृत टाकलं तरी घेता येतं त्याला. तर ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला सायंटिफिकली जायचं की जेणेकरून त्याला ओव्हरऑल खर्च कमी करायला मदत करायची आणि ह्या वेगळ्याच्या सरकारच्या स्कीमचा त्याला फायदा पण करून द्यायचा. कुणाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल छोटा, ते पण त्यांना निगडीत नाही आलं की बाबा मला ट्रॅक्टरची गरज आहे, आपण त्याला लगेच त्या ट्रॅक्टरचा फॉर्म भरून घेऊ. नवीन बजेट चालू झालेलं आहे,
लगेच अर्ज टाकतात की ट्रॅक्टर द्यायचा आहे, अवजारं घ्यायची, शेळ्या मेंढ्या घ्यायच्या आहेत, असं ते कॉम्प्रिहेन्सिव्ह आपल्याला प्लॅन करायचं आहे. एका दिवसात काय आपण सगळं चेंज करून पण आपण एकत्र पावलं टाकायला चालू केली ना की जर्नी कुठेतरी सुरुवात होत. नमस्ते सर, माझं नाव अभय, मी काटोल जिल्हा नागपूरवरून आलो. सर, माझा भाग हा खेडे भाग आहे, तर आमच्या भागामध्ये सॉईल टेस्टिंग आणि जे वॉटर टेस्टिंगचे तुम्ही बोलले की सेंटर आपण अवेलेबल करून देणार आहात, तर असं सेंटर आम्ही आमच्या तालुका लेवलवर उघडू शकतो का? त्याचा खर्च जरा मोठा आहे, 60 लाखाची मशिनरी घ्यायला लागते. तर सर आम्ही कसं अवेलेबल करू शकतो आमच्या शेतकऱ्यांना? तुमची माती घ्यायची एक पॅरामीटर आहे, माती घ्यायचे एक पॅरामीटर्स आहेत, माती घ्यायचे एक पॅरामीटर्स, त्या पॅरामीटर प्रमाणे आपण माती टेस्टिंग करतो आणि म्हणजे माती घ्यायची कशी त्याची पण एक मेथडॉलॉजी आहे. तर ते सुरुवातीला आपण करू, एकदा ते जर वाढले नसे सॅम्पल्स तर मग आपण BVG लॅब टाकेल. मी टाकतोय दुसरे नागपूरला माझ्या टाकायचं आहे, मी 3 लॅब करायचं मॅडम केले, नाशिकला करायची, पुण्यात करायची, नागपूरला करायची. तर मग सर आता सध्या कसं आपण सॅम्पल घेऊन पाठवून दिली इथं की आपण टेस्ट करून रिपोर्ट पाठवून दिली, पोस्टने कुरिअरनी पाठवून द्या, स्पीड पोस्टने आमच्या ऑफिसला पाठवून द्या, फॉर्मवरती पत्ता आहे BVG हाऊसचा, तिथं पत्ता, शेतकऱ्याचं नाव एवढं पाठवून दिलं की आणि कुठल्या शेताची ती माती घेतली म्हणजे सातबारा कुठला आहे त्याचा ते कळलं की म्हणजे इकडचं तिकडं नको, कारण ती ज्या शेतात जे तिकडं शेतात माती कशी असत होती की तुम्हाला एकच शेत असतं काय केलं, 5 एकर सगळं 5 च्या 5 एकर काळेभोर असतं, एक सरकार दिसतं, तिथं 5 एकरात एकच सॅम्पल घेतला जातो. काही ठिकाणी एका एकरात 3 कलर असतात, एक लाल असतं, एक चुनखड असतं, एक काळा असतं, ते तिथे 3 सॅम्पल घ्यायला लागतात. मातीच्या ओव्हरऑल वरच्या कलर प्रमाणे 10 एकर एकसारखा असेल तर 10 एकरात 1 सॅम्पल घेतलं चालतं, नाही तर मग वेगवेगळे सॅम्पल घ्यायला लागतात पिकाप्रमाणे, म्हणजे ती न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट कळत. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतीपेक्षा जास्त आपले जे प्रश्न असतील कृपया ते आमच्या प्रतिनिधीकडे तुम्ही लिहून द्या, आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्यापर्यंत कसं येईल त्याचा प्रयत्न करू. सरांना एक जस्ट गेस्ट अटेंड करतात, त्यानंतर आपलं कंटिन्यू असेल. येस, प्रश्न काजूवालो कोण आहे? फळझाडांबद्दल बोला. हा, काजू आहे, हापूस आंबा, सिंधुदुर्ग जिल्हा. हा, गाव कोणतं तुमचं? मालवण तालुक्यात नांदोस. हा बोला. तेच विचारायचं म्हणजे त्याच्या संदर्भात आपण काय पुस्तकात काजू बद्दल पुस्तक छापले आंब्याबद्दल आपण लिहिलेलं आहे. आंबा कोकणातला आंबा वेगळा विषय घेतलाय, कोकणातला काजू वेगळा विषय घेतलाय. तुमचं पर प्लांट प्रोडक्शन आहे तर 5 किलो आहे ऍव्हरेज, 5-6 किलो. 20 किलो सहज करता येईल, तसं करता येईल काजूबद्दल. तुमचा आंब्याला दरवर्षी मोर येत नाही, आंब्याचे जेवढे प्रश्न आहेत त्याचे 5-6 महिने लिहिलेले काय काय चुकत आहे, एप्रिलची पालवी, ऑक्टोबरची पालवी, आंब्याचे बरेच मुद्दे आहेत. आमच्या आंब्याची चव गेली आहे, त्या कलतरणा आंब्याची वाट लागलेली आहे, बरेच गोष्टी आहेत आंब्याच्या, त्याच्याबद्दल 6 पाने लिहिलेले आहे. हे पुस्तक तुम्ही वाचा आणि भाताचं उत्पन्न जे आहे कोकणातलं 4 ते 12 क्विंटल आहे, ते 20 ते 32 सहज काढता येईल, त्याचा आम्ही सर्व डिटेल त्याचा ह्यात लिहिलेलं आहे. कोकणातल्या भाताचं काय, कोकणातल्या काजूचं काय, कोकणातल्या नारळाचं काय, कोकणाची ऊसाची लागवड व्हायची दक्षिण कोकणात, तर ऊसाचं उत्पन्न फक्त 30 टन आहे, ते 100 टन काढायला काय अडचण आहे, ते पण आम्ही डिटेल लिहिलेले आहे पुस्तक. तिथलं माती परीक्षण वगैरे, तिथलं माती आम्ही तपासली काय पाहुण्याची, काही लोक 10-12 मी सॅम्पल घेऊन आलो, त्यामुळं वैभववाडी, फोंडा, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ल्यात आम्ही जाऊन आलेलो आहे, तिथल्या बऱ्याच काजूवाल्यांच्या फार भेटी घेतलेत आम्ही, काजूवाल्याचे 3 ट्रेनिंग पण घेतलेत आम्ही. एका झाडापासून 20 किलो काजू काढणं काय अवघड नाही आहे, सध्या ते 5-6 किलो निघतंय, त्याच्या बरंच आम्ही केलं स्टडी केलेलं आहे. नमस्कार, नाव सुरेश काळे. आता आपल्या सरांनी सांगितल्याप्रमाणे माती परीक्षण झाल्यानंतर कुठलं पीक घ्यायचं हे ठरवलं जाईल, पण माझं ऑलरेडी मी एक हॉर्टिकल्चर केलेलं आहे पुरंदर मध्ये वेलसरच्या तिथे, म्हणजे जेजुरीपासून 4 किलोमीटर वरती मुरवाड वरती हे सगळं मी केलं, त्याच्यामध्ये डाळिंब आहे, सीताफळ आहे, आंबा आहे, मेजर सगळे आहेत फळ, जांभूळ आहे. या सगळ्या 5 वर्ष च्या कालावधीमध्ये कमर्शियल प्रोडक्शन असं काही झालेलं नाहीये, मग अशा वेळी आपली ही सगळी पद्धत तिथं मला लागू करता येईल का? आणि मग आताची माती परीक्षण करायची झाली म्हटल्यानंतर नेमकं कसं करणार? एक मधला भाग सेंटर प्लस असते, 1 फूट लांब, 1 फूट रुंद, 1 फूट गोल असा खड्डा काढायचा,
सुपरिटिकल माती काढायची, 12 इंच 10 इंच 8 इंच 6 इंच 4 इंच 2 इंच त्याची माती वर उभी आली पाहिजे. मध्यवर्ती एकरा जो मध्यवर्ती असेल तर 5 एकर आहे, त्यातला मधला एकरातला मधला भाग निवडायचा, त्याची अशी माती काढायची 1 किलो. ती म्हणजे व्हर्टिकल पाहिजे, 12 इंच 10 इंच 8 इंच 6 इंच अशी, वरची किंवा खालची नाही, असं सर्व थराची माती आली पाहिजे. आणि त्यात चिखल असेल तर सावलीत वाळवलं पाहिजे, वाळवून ते मग छापण टेस्टिंग केलं पाहिजे. आणि तुमचं जे पीक असेल ते काय बदलायची गरज नाही आहे, त्या रिपोर्ट प्रमाणे त्या पिकाला डोस बदलायला लागतं, म्हणजे काजूला वेगळा, जांभळाला वेगळा, डाळिंबाला वेगळा किंवा लसणाला वेगळा, पिकाप्रमाणे डोस बदलतो. मूळ तुमच्या मातीत काय त्याचं डायग्नोसिस लागलं होतं, परत आपल्या त्यासाठी आपल्याकडची काही माणसं अगोदर येऊन बाबा नेमकं काय करायचंय. नाही नाही आता काय करू, तुमच्या एनजीओ मध्ये प्रत्येक एनजीओला एक तरी डिप्लोमा अनुभवी, एक तुम्ही अनुभवी काम करणार, एक तरी टेक्निकल माणूस पाहिजे. बेस एग्रेस नसू द्या, डिप्लोमा असेल तर किंवा काही लोकांना अनुभव चांगला नेणार असतं, बेस एग्रेसची पण काही गरज नाही आहे. स्वॉट टेस्टिंग काही मोठं अवघड नाही आहे, सॅम्पल काढणं काही अवघड नाही आहे. तर तुमच्या प्रत्येक एनजीओला एक तरी फील्डवर तज्ञांचा माणूस पाहिजे, तेव्हा त्याला आम्ही ट्रेन करतो. आमच्याकडे 8 दिवस ठेवलं तर त्याला आम्ही ट्रेन करतो, काही मोठं अवघड नाही. तर एनजीओ स्वतः एक माणूस पाहिजे. तणनाशकांसाठी काय उपाय? तणनाशक फार चांगला मुद्दा काढला. जे तणाला जीव मारते ते आपल्या मुख्य पिकाला तर काहीतरी ताप देते, पॉयझनस आहे. कॅन्सरचं मुख्य कारण तणनाशक आहे, कीटकनाशक नाही. कॅन्सर व्हायचं कारण मेन विडीसाईड आहे. तर आता नवीन मशनरी आले, आता नवीन मशनरी डेव्हलप झाले. समजा 400 रुपयाच्या पेट्रोलमध्ये 4 तासात ऊस कुरपण होते, त्याला भर पण लागते. केळी किंवा कांदा किंवा भिमू जे रो मध्ये पीक आहे, गहू एकर रंगीत पेरलाय, ज्वारी एकर शेतकरी हरभरा पेरलाय, तर इथं फार मशनरी माणसं मिळणार नाहीत आम्हाला. आणि पेक्षा उसाला पेक्षा म्हणलं विड साईड 15 रुपयाचं विड साईड आधी 5 रुपये लेबर 2000 रुपये कॉस्ट आहे. पण ह्या मशनरीनं 4 तासात 400 रुपये पेट्रोलमध्ये एक माणूस करून टाकतो आणि त्याला भर लागली. आणि मशीनची किंमत फक्त 17,000 आहे. आम्ही ते गायकवाड साहेबांनी त्यात लक्ष घातलं, याच मशीनची किंमत अजून कमी आणायचं झाली. आमची सध्या एक्झिस्टिंग 17,000 किंमत आहे त्या विडीओ कृपायची मशीन. डायम छटायची मशीन काढले, बरेच आम्ही 14-15 मशीनचे डेव्हलप केलेत, 40 वर्काच्या मशीन डेव्हलप केलेत. आणि त्याचं कॉस्ट जे आहे फार्मरला सबसिडी मिळत ते स्वस्त बसते. तर आमच्या दोन्ही मार्गाने चालले, सबसिडी मिळवून द्यायची, दॅट इज डिफरंट. पण त्याची कॉस्ट आहे ना, जे 17,000 मशीन बसते ते तुम्हाला 12,000 तसे देऊ त्यात येईल. गायकवाड साहेबांनी लक्ष घेतल्यावर ते पण करता येईल आपल्याला. मशिनरीची कॉस्ट कमी करणे मुद्दा आणि मशिनरीला अनुदान मिळवून देणं वेगळा मुद्दा, हे दोन्ही मुद्द्यात काम करायचं आपल्याला. वॉटर कंडिशनर तर आमचा झाले आहेत ना, परवा आम्ही गटकर साबळ गेलो होतो, ती म्हणले वॉटर कंडिशनर अनुदान दिलं पाहिजे. तर 40 आम्ही वीज देणार आहे, आम्ही 50% कॉस्ट कमी करणार आहे. परंतु त्याला जर अनुदान मिळवून दिलं भारत सरकारनं, आयशारची मान्यता पाहिजे. पण अजून अनुदान लिस्टमध्ये वॉटर कंडिशन नाही आहे. तर ते म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट तुम्ही अप्रोच द्या, मला वर दिलेल्या आयशारला पाठवा, आयशारची मान्यता वॉटर अनुदान पण मिळवून देऊ. म्हणजे अनुदान जर मिळालं चुकून वॉटर कंडिशनला ते फक्त झालं आपल्याला, ते पण आमचं चाललंय. गटकर साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय की तुम्ही पाठवा. आता गायकवाड साहेबांशी काय कुणाशी वन टू वन संबंध आहे, त्यांच्या बरं त्यांचा हेतू क्लिअर असल्यामुळं त्यांना लगेच मदत मिळते आपल्याला. म्हणजे हे वॉटर कंडिशनचा मोठा इश्यू होणार आहे. मिरज टू मनमाड जो दुष्काळ पडलाय मानवला, सह्याद्रीच्या पायथ्यावर पाणी इतके बिघडलेलं नाही, परंतु बारामती, फलटण, नागपूर, चिंदापूर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, कोपरगाव, अतिशय पंढरपूर, सांगली, मिरज जो दुष्काळची पट्ट आहे, मध्ये जिथं दुष्काळ भाग म्हणतो आपल्याला, तिथं पाण्याची क्वालिटी अतिशय खराबली आणि ते दरवर्षी वाढ होत चालली. समजा 7 PH पाहिजे होता, तो आता 8.5 झालेला. AC 0.24 पाहिजे, तो आता 12 मध्येला गोविंद भाई साहेबांच्या शेतात तो 1.47 झाला. ती 12 मध्येला दौंडला अतिशय वाईट कंडिशन आहे. श्रीगोंदा अतिशय वाईट होत चाललेला आहे. गोदावरी काठी, इंद्राणी काठी पुढे तुम्ही कुठं पण जावा, पाणी वाईट होत चाललेलं आहे. आपण बिस्तरी पाणी 20 रुपये प्या लागलो, काय हौस आहे का 20 रुपये घालायची? काय झालं 20 रुपये पिते आपलं? पण हे बिस्तरी पाणी कोंबड्याला पाहिजे, गायला पाहिजे, शेळीला पाहिजे, द्राक्षाला पाहिजे, डाळीमाला पण पाहिजे. हे बिस्तरी असलं पाणी फक्त येडेबाबळे चालतं. असं पाणी बिघडलं तर येडेबाबळे चांगली येते, तिथला आंबा मरून जातो. ज्या गावात आंबे मेले आणि येडेबाबळे वाढल्या, समजा तिथलं वाटवं झालं जातो, ते पाणी बिघडल्यावर एकमेव पीक चांगलं येतं म्हणजे येडेबाबळा. ज्या ज्या गावात येडेबाबळे आल्या त्या समजाचं वाटवं झालं तुमचं, तिथले आंबे झाडं मरून जाणार. किती लोक आंब्याला होते तर मरून जातील, त्यांना कळत नाही आंबा आपला काय मरतो. त्या जमिनीची तर येडी बाबळी येते, त्या जमिनीत आंबा येऊ शकत नाही.
मरून जाणार, त्यात काजू चिकू येतो, नारळ येतो, सीताफळ येऊ शकतं, पण आंब्यासाठी येऊ शकत नाही. ज्या जमिनीत आंब्यासाठी येत नाही त्या जमिनीची वाट लागली आणि त्या पाण्याची पण वाट लागली, समजा सोपं गणित आहे. आणि जिथं ज्या गावात येणे बाबा आल्या समजा तुमचं बिघडले, वाईट चाललेलं आहे, वाईट होत चाललेलं आहे, तुमचे साधं सिग्नल आहे, सिमटमच आहे येणे बाबा येणं. म्हणजे पुण्यासारख्या भागामध्ये गोशाळा करतोय तर गायींना खायला घालण्याच्या दृष्टीने उपलब्धता करणं किंवा गोठा याबाबत काही चांगलं आहे? चांगला, अतिशय चांगला प्रश्न आहे. आता गायीचं उत्पादन खर्च दुधाचा कमी करायचे भरपूर मार्ग आहेत, त्यातला मुक्त संचार गोठा आणि हायड्रोपॉनिक. गायीचे प्रोडक्शन कॉस्ट कमी करायचं, दुधाची किंवा म्हशीची गरज असेल आणि चारा जेवणाची गरज नाही तुम्हाला, नवीन टेक्निकची हायड्रोपॉनिक आल्या त्यानं एका 5 मिनिटात तुम्हाला 100 म्हशीचं तयार करता येईल हायड्रोपॉनिकनं. आणि प्रोडक्शन कॉस्ट तुम्हाला सांगतो, खपरी पेंट 44 रुपये किलो आहे, गोळी पेंट 20 रुपये किलो आहे, वसा 18 रुपये किलो आहे, वाघा कडवा विकत घेतल्यावर 10 रुपये किलो पडतो, घरी पिकवल्या 7 रुपये पडतो. परंतु हायड्रोपॉनिक टेक्निकनं ग्रीन पावडर इझी फर्टिलायझेशन ते फक्त 2 रुपये तयार करते. किती? म्हणजे कडवा विकत घेतल्यावर 10 रुपये किलो आहे. तर हे प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला फक्त 2 रुपये आणता येते हायड्रोपॉनिक. आणि हायड्रोपॉनिक आज जगात सर्व ठिकाणी दूरधंदा हायड्रोपॉनिक चाललेला आहे. मॅनपॉवर कमी लागते आणि मुक्त संचार गोठा, मुक्त संचार गोठा गायीला गोठ्याला बांधत काय 2-2 बांधून ठेवतात, ते चुकीचं आहे, पाप लागते तुम्हाला. गायी 5 मिनिटं एमटी फिरली पाहिजे, तिच्या मर्जीनं पाणी पिले पाहिजे. साध्या गोष्ट सांगतो तुम्हाला, गायींना पाणी किती वेळा पाजता तुम्ही? आज साध्या गणित सांगा तुम्ही, गायीला पाणी किती वेळा पाजता तुम्ही? आता 24 तास जर गाय पाणी पिली, 14 वेळा जर पाणी पिली तर गायचं डायजेशन 100% चांगलं होतं. गायीला जे 2 वेळा पाणी पाजतात किंवा 3 वेळा अतिशय वाईट चुकीची गोष्ट आहे. गायचं पचन कुठं होतं माहिती का तुमच्या पोटात? गायची चारा खाते त्याचं पचन कुठं होतं? गायचं पचन पोटात नाही, त्याचं 100% डायजेशन थोडं होतं रवत करल्यावर. आणि रवत करायला गायीचा जे चारा खाती त्याचा करून माघार घास घेते. जर तो आणि ज्यादा पाजलं तर गायला रवत करता येत नाही. ड्राय ठेवली गायला, उपाश ठेवलं तरी रवत करता येत नाही. ती एका वेळेला दर 1.5 तासांनी 5-6 लिटर पाणी पिली तर तिचा रवत होतो. आणि रवत झाला तरच त्याचं दुधाचं रूपांतर होतं. आज तुम्ही सांगताय, आज जर्शी गायवर बरेच गोटी पाहतोय, 40 रुपयाची खपरी पेंट, 20 रुपयाची गोळी पेंट, निम्मी खोक टाकून बाहेर पडले, पचनच होत नाही. म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट निम्मा चारा निम्मा तुमचा आज वेस्ट चाललेला आहे. फक्त पाणी नीट पाजतं, किती? 14 वेळे गाय पाणी पिते. आपण फक्त 2 दा पाजतोय. जे 15 लिटर दूध देते गाय तिला डेली 90 लिटर पाणी प्यायला लागतं. जी 25 दूध देतील तिला डेली 110 लिटर पाणी प्यायला लागतं. जी 35 दूध देतील तिला 140 लिटर पाणी प्यायला लागतं. तुम्ही 2 दा पाणी पाजताय, तिला पर्याय नाही. सकाळी 70 लिटर पाणी, संध्याकाळी 70 लिटर पाणी प्यावं लागतं तिला. सकाळी ती पाणी कच्च पिली तिचा आवाज रवत होत नाही, संध्याकाळी तिचा रवत होत नाही. त्यामुळे निम्म फीड ठोक लागतं. गायची तब्येत नीट वाटत नाही तुम्हाला, हडकी दिसते तुम्हाला, बाळसा नाही गायकडे गेल्यावर, बाप लागते तुम्हाला. गायची उपयुक्त दिसत नाही, खाल्लेलं पचतच नाही. तुमचं 3 दा पोट बिघडले दिवसात ना तर तुम्ही दिवसभर काम नाही करू शकत. गायची 24 तास ठोक टाकत असत, पचतच नाही तिचं. फक्त पाणी पाजून मिळत नाही आपल्याला. 14 वेळा गाय पाणी पिते दिवसात ना, 21 तास गाय काम करते, फक्त 3 तास विसरती घेते. आपण 2 दा पाणी पाजल्यामुळं तुमचा अर्थ किती नुकसान आहे लिमिट नाही त्याला, पण तुम्हाला पाप पण लागतंय. ते 14 वेळा जेव्हा पाणी पिल 14 वेळा गाय तुम्हाला पुणे देणार. पाणी पाजणं ह्या मुद्द्यावर आपण दुधाची प्रोडक्शन कॉस्ट 50% करू शकतो, फक्त नीट पाणी पाजणं. आणि जर त्याला आमचं कंडिशनर केलं, वॉटर कंडिशनर, वॉटर कंडिशनर पाणी पाजलं तर सरळ सरळ 22 टक्के दूध वाढतं आणि कोंबडीचे 33 टक्के वाढतं. फक्त पाणी पाजा, स्वयंपाकाचा गॅस निर्माण लागेल, तुम्हाला मुतखडा होणार नाही, केस पांढरे होणार नाही, अंग दुखणार नाही, पोटात गॅस होणार नाही, स्वभाव चिडचिड होतो असते पाणी पिल्यावर. तुमचा स्वभाव चिडका होतो, पोटात गॅस होतो, अंग उद्भूत असतं, केस पांढरे होतात, मुतखडा होतो आणि आपण शब्द भयंकर राग होत असतो असते पाणी पिल्यावर. मानवाला एवढा प्रश्न आहे पाण्याचा, पक्ष्याला आहे, टिकाला पण आहे. आपण 20 रुपयाची बाटली 20 रुपयाला घेतोय, 1 लिटर काय घेतोय? पाण्याची क्वालिटी. तर आपल्याला पाण्याची क्वालिटी करणं ह्या वॉटर कंडिशनर आहे. साहेबांनी यात लक्ष घेतलंय, पहिल्या मुद्द्याला त्यांनी चायची कॉस्ट 20 रुपये आणली पाणी वॉटर कंडिशनरची, जी शेतकऱ्याच्या अतिशय भविष्यात चालू होणार. हायड्रोपोनिक्स मध्ये मोस्टली मका आणि गहू आहे, पण बरेच पिकेस करता येत आपल्याला. मका मेन कॉस्ट कमी आहे सर्वात. मटाई मका याची फर्टिलायझेशन आहे आणि 1 किलो पर्यंत 12 किलो करता येतं. आता मक्याची जात कुठली लावायची? हायड्रोपोनिक्स साठी हाय प्रोटीन, म्हणजे लाल बडग असते ना मकासारखी मोठी, ते डार्क रेड कलरची मका पाहिजे. त्यात विटॅमिन ए असतं, दूध बनवाय, अंडी बनवायला विटॅमिन ए ची लय गरज असते,
जर लाल मका घेतली, डार्क रेड मका घेतली, त्यात व्हिटॅमिन ऐकता येतं, उत्तर मिळतं आपल्याला. मग ती बी पण निवड, हायड्रोपोनिकला बी कुठं निवडायचं? मका पिकवताना बॅच निवड केली पाहिजे आपल्याला, ते हायड्रोपोनिक वापरलं पाहिजे. आणि हायड्रोपोनिक मुक्त जर गोटा वॉटर कंडिशनर याच्यामुळं जो उत्पादन खर्च 24 रुपये आहे, मी टेक्निकल बोलतोय, 24 रुपयाने सरळ 12 रुपये उत्पन्न खर्च आणू शकतो आपण. रेस्टेमध्ये फक्त मिळणार 3 रुपये ना, तिथे वापरायचं नाही, इकडे घ्यायचं नाही वापरायचं. 3 रुपयामध्ये तो घ्यायचा याला हायड्रोपोनिक. मका कुठेही मिळतो, मक्याची काही अडचण नाही. लाल मक्याची जी जात आहे डार्क रेड, म्हणजे व्हिटॅमिन ए कितर मका असते, म्हणून मक्याचे पांढरा बी वापरायचं नाही, पिवळं वापरायचं नाही, डार्क रेड वापरायचं हायड्रोपोनिक. ते मिळतं कुठे? आमचं आता मी सांगतो तुम्हाला, माझा पण मका मिळणं काय होत नाही. बर का, आमचं मी देतो तुम्हाला. आता तुम्ही बीव्हीजी मध्ये जॉईन झालाय, तेव्हा तुम्हाला कुठे अडचण येणार नाही. हॅलो सर, माझा प्रश्न गायकवाड साहेबांना आहे. सर, भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि खऱ्या अर्थाने एका शेतकऱ्याच्या मुलांना कर्तृत्व तुमच्या रूपाने उभे केलंय आम्ही पाहतोय. मी एका गावाचा सदस्य आहे, पारनेर तालुका अण्णा हजारेंच्या गावापासून 10 किलोमीटरवर. तर त्या गावामध्ये काही तरुण मंडळी आहेत, ते आपल्या गावासाठी काहीतरी करू इच्छितात. तर आम्ही बीव्हीजीला कनेक्ट होणारच आहोत. पण माझा एक मूळ प्रश्न आहे साहेब, की ज्या पद्धतीने आपण शेती करतो आणि शेती करत असताना ज्या ज्या काही समस्या येतात त्या समस्या तर आपण सोडवत आहेत, पण एक एखादं सेंटर पारनेर तालुक्यामध्ये माझ्या एनजीओनी जर सुरू केलं तर तुम्ही त्याला कसं प्रोत्साहन देऊ शकता? पूर्णपणे मदत करू. एक मॉडेल बनवा तुमच्याकडे, गाई म्हशीचं मुक्त संचार गोठे आमच्या नानाने सांगितलं तसं मॉडेल बनवा, शेतीचं मॉडेल बनवा, वेगळ्या पिकांचं बनवा. आता आम्ही, मी कधी असं कॉन्फिडंट बोलतो, मी काही स्वतः तर नाही बरं का, पोळ साहेबांसारखे माझ्या शेतीमध्ये तर 100 गुरु झालेत. दत्ताचे किती गुरु झालेत माहित नाही, पण माझ्या तर 150-200 गुरु झालेत. प्रत्येक ठिकाणी रोज गुरुचा गंडे केवढे झालेत हाताला, असे गुरुचे गंडे बांधत असतो. असं चाललंय बघा, भेटला की बांधायचा. तर तुमच्या गावात आपण खूप चांगलं काम करताय आणि तुमच्यासारखे जर तरुण झाले ना साहेब, तर हा देश खरंच वेगळा करायचा. रश्मी बन्सलनी लिहिलेलं पुस्तक वाचलं होतं मी, 0 to 0, त्यामध्ये तुमचा लेख आहे आणि त्याच वेळेस तुमचे स्वप्न लक्षात आलेले आहेत. आम्ही सुरू करतो सर सेंटर, तुम्ही सहकार्य करा लगेच. जी सर, बरोबर आहे. बरोबर सांगितलं, ती आपली जी इक्विपमेंट्स आहेत डेव्हलप केलेली, ती पाहण्यासाठी कुठं अवेलेबल होती? बीव्हीजी हाऊसला येतात आता, यांचं सेंटर चालवलं, अशी सेंटर गावागावात करायची आपल्याला. तालुका लेवल माझा प्लॅन हाच आहे की ह्या वर्षी महाराष्ट्रात 365 जे काही तालुके असतील त्या प्रत्येक तालुका सेंटरला बीव्हीजी चालू असेल प्रत्येक जण. आणि त्याचा उद्देश हा असेल की शेतकऱ्याचं जे इन्कम 50,000 आहे त्याचं 1 लाख करायचं, ज्याचं 1 लाख आहे त्याचं 2 लाख करायचं. मी परवा नीती आयोगामध्ये हेच म्हटलं की भारताचा GDP वाढतोय, भारत श्रीमंत देश होतोय, पण जो अधिक श्रीमंत तो अधिक श्रीमंत होतोय, गरीबी तो अजून गरीब होतोय. ह्या GDP ला काय अर्थ नाही आपल्याला, आपण बॉटम ऑफ द पिरामिडला धरून काम करू. शेखरजी, तुमची जी मुवमेंट आहे ना, महा NGO, हे आपण एकत्र काम केलं नाही तर महाराष्ट्रात सगळे NGO येतील आणि खऱ्या अर्थात लोक मग आपल्याबरोबर जोडले जातील. पण प्रत्येकाला त्याला काय मिळतं हे महत्वाचं असतं आणि आपण हे द्यायला आलोय, घ्यायला आलो, वेगळ्या पद्धतीने द्यायला आलोय आणि त्यामुळे चांगलं काम करतो. सर, एक शंका होती, मी प्रमोद जाधव केसुर्डी तालुका खंडाळा जिल्हा सातारामधून आलोय, म्हणजे शेती शेतकरी शेती करतोय. माझी एक अशी शंका आहे, आता तुम्ही जे सांगितली सिस्टम ते फार शून्यापासून सुरुवात करून सगळं आम्हाला टेक्निकली नॉलेज देते, सगळे प्रश्न सुटले आहेत आल्यानंतर. पण साहेब, आपले महाराष्ट्र शासन सरकार या पद्धतीने काम करत असतं, पण आम्हाला बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं, काय काय 0 बजेट शेती, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, म्हणजे ह्या पद्धतीने सर्व नॉलेज सांगितलं जातं. जसं आता तुम्ही सांगितलं की संपूर्ण नॉलेज कळून गेलं, तर शेतकऱ्यांना हे कळवलं जातं की सेंद्रिय रासायनिक शेती सुद्धा केलीच पाहिजे. गव्हर्नमेंटचे जे काय काय कृषी विभाग जर आम्हाला जर सांगितलं ना आम्हाला हे सिस्टमने खताचा, तर ते सेंद्रिय शेती ह्याच नाही, तुमचं रासायनिक NPK किती वापरायचा, काय फवारणी कुठली करायची, तर मग ते ट्रोपराजिन असेल, एंडोसल्फान असेल. आता मी मोबाईलवर मेसेज पण येतो शेतकऱ्यांना की ह्याचं प्रमाण एवढं वापरा आणि आपण त्याला कॅन्सर मुक्त शेती, सेंद्रिय शेती ही संपूर्ण हे. तर आमची शंका की आम्ही शेतकऱ्यांनी विश्वास कशावर ठेवायचा नक्की, कारण सगळेजण समजासारखं सांगतात, कोणीच वाईट सांगत नाही, रासायनिक वाला सुद्धा समजासारखं सांगतो, गोड वाटतं त्याचं आम्हाला आणि 0 बजेट वाल्याचं पण गोड वाटतं सर. तेच सांगतो की म्हणून आमचं गोड वाटलं, तुम्ही तुमच्या 10 एकरापैकी 1 एकरावर वापरून बघा, तुम्हाला पटलं तर पुढच्या वर्षी 9 एकरावर करा, तर बंद करा, बंद करायची वेळ येणार नाही, तुम्ही एकाच 9 एकरावर जाणार.
म्हणून मी सांगतोय अर्धा एकरवर ट्रायल घ्या, आमचं काही आग्रह नाही की एवढंच करा असंच करा. हे आता 6,000 ट्रायल झाल्यानंतर सांगतो की हे 100% चांगलं आहे आपलं. आणि झिरो बजेट जे आहे ना, मी आताच मला एक्झिट कुठे भेटलं मागाशी की आम्ही सुभाष पाळेकर साहेबांना फॉलो करतो, म्हटलं त्यांचं काही आमच्या दुश्मनी नाही आहे, ते चांगलंच करतायत. त्यांच्या टेक्निक वापरून तुमचं 10 क्विंटल येत असेल. आमचे प्रोडक्ट जे आहेत बीव्हीजीचे सेफ मॅग्नेट, हे सगळे हर्बल आहेत, 100% हर्बल आहेत, 61 सर्टिफाईड आहेत, ते वापरलं 10-20 होईल. पाळेकरांचं टेक्निक वापरून तुम्ही 10-20 झालं तर तुम्हाला अजून फायदा आहे. तेव्हा आमचं कोणाशी वैरत्व नाही आहे. आम्ही म्हणतोय की विषमुक्त शेतीकडे वळा, जेणेकरून तुम्ही चांगले राहाल आणि समाजही चांगला राहील, एवढंच आमचं म्हणणं आहे. साहेब नमस्कार, मी शिवाजी भोसले, खंडाळा तालुका, गाव शिवाजीनगर. माझे तालुक्यातले आत्ता प्रमोद जाधव बोलले. माझ्या स्वतःच्या गावात SEZ आलंय आणि सरकारने 2010 साली जमिनीवर औद्योगिक कारणासाठी माझ्या टोटल गावातली 2/3 जमीन औद्योगिक कारणासाठी आरक्षित म्हणून डिक्लेअर केलेली आहे. विशेष असा झाला की शासनाने त्या ठिकाणी 28,30,000 रुपये एकराला भाव दिला. काही शेतकऱ्यांचं मन विचलित झालं आणि शेती करण्याकडे कल कमी झाला. मी त्या ठिकाणी आमच्या गावच्या देवस्थानच्या जमिनीवर असा एक प्रोजेक्ट राबवू इच्छितो माझ्या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने, की आपल्या स्वप्नातलं शेतीच्या कल्पना मला खूप आवडल्या. आपला TV प्रोग्राम झाल्यानंतरचा मी खूप बऱ्याच माध्यमातून फॉलोअर आहे आणि आमच्या तालुक्याचं विकास प्रतिष्ठान आहे सुनील दादा पवार यांच्या तोंडूनही आपल्याबद्दल माहिती ऐकली होती. मला आता त्या ठिकाणी ते मॉडेल बनवायचं आहे. टोटल 36 एकर जमीन आहे, त्यातली 20 एकर जमीन आपल्या प्रकल्पासाठी मी देऊ इच्छितो किंवा माझी संस्था तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करेल. त्यासाठी कुठली आर्थिक मदत आम्हाला नको आहे, आमच्या संस्थेकडे पुरेसे पैसे आहेत. धन्यवाद सर, लगेच करू साहेब, लगेच करू, फार चांगलं सर. असे लोक प्रश्न थोडक्यात विचार वेगळं काम प्रचंड मोठं करता येईल. आणि तुम्ही सांगितलं की आम्ही विकास प्रतिष्ठान भारत विकास प्रतिष्ठान, तेव्हा आपण सगळे तालुके सगळ्या संस्था एकत्र मी 91 साली जेव्हा नाव ठरवलं सर, त्याला माझ्या मित्रांनी हेच सांगितलं होतं. 91 साली 19 वर्षी जेव्हा नाव ठरवायची वेळ आली तर म्हटले वडिलांचं नुकतंच निधन झालं होतं. ते म्हटले वडिलांचे तुझ्या नावाने काढ, हे लोक काढतात. काही आमचे सांगितले रेमनपूरच्या नावाने काढ, सातऱ्या नावाने काढ. विवेकानंदांना मानतो, आपण भारताच्या विकासासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न करायचा, पणतीसारखं काम करायचं, जसं होईल तसं जे जमेल तेवढं झेपेल तेवढं जी लोक त्यांच्या विकासात आपण नक्कीच योगदान देऊ आणि प्रयत्न करू. आणि असे सर सगळे आले, पारनेर आलं, फलटण आलं, असे सगळे लोक जर आले नाही एकत्र 100% असेच उभे राहतो, 100% उभे राहतो. फार चांगलं, 18 दिवसात झाले, 18 जिल्हे झाले. नमस्कार, महाराष्ट्र सुचिता प्रशांत मानगुडे हवेली तालुक्यात ना घोरे बुद्रुक या गावात आलेली आहे. माझा मुलगा आता MBA करतो आणि आमच्या घरी देशी खिलार गाई आहे. 6 आता 2 देतात, दूध देतात, पण 4 लिटरच्या वर दूध नाही. तर आता वर्धन वापरलं आमचं तुमचं की मिनिमम 20% वाढेल. माझ्या घरी मी इथेच राहतो जवळ पाण्याला, माझ्या घरात 2 गाई आहेत. मी म्हटलं आपण गाव सुटतोय की आमचं दूध वाढतं, आपल्या प्रोडक्ट दूध वाढतंय. सतीश माझा जो आहे घरात बघतो काम, त्याला म्हटलं सतीश घालून बघ रे, 2-3 लिटर दूध देत होती गाय, ती 3.5 लिटरवर गेली. 50% वाढलं, पण 20% आपण बॉट पेपरवर लिहून देऊ शकतो. 20% नक्की वाढलं, फॅटही वाढतं, इटही वाढतं. आमच्या तिथे डॉक्टर आहेत, ते म्हणले देशी गाय जास्त 4 लिटरच्या म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी खाद्य वगैरे दिले तर ती 4 लिटर 2 टायमरचे मिळून 4 लिटर देते. पाणी म्हणजेच की माझ्याकडे ती 2 द्यायची, 2-2, 4 द्यायची. ते आता 3:30 देतील, 3:30 देतील. आणि तिला पाण्याची व्यवस्था पण तुम्ही थोडं बघा, पाणी तिला व्यवस्थित कायम तिला तहान लागलं की तिला पाणी पिता आलं पाहिजे. व्यवसाय म्हणून पाहायचं असेल तर ह्याच्यासाठी व्यवसाय नाही, तुम्ही गिर गाय घ्या. खिरार गायच्या दुधाला लिमिटेशन आहे, 10 लिटर पर्यंत जाईल. आपण किती प्रयत्न केले, बेसिक आहे त्याच्यामध्ये वाढ करता येईल, 50% करता येईल, 70% करता येईल, तिप्पट नाही करता येणार. त्यात ते जीन्स नाहीत तेवढे, पण आपल्या गिर गायमध्ये ते आहेत. गिर गाय आपली 15-20 लिटर दूध देणारी गिर गाय मिळते, ती पण देशीच गाय आहे. गिर गाय वशिंड असतील देशी गाय, थारपारकर घ्या, या गायी जर घेतल्या आणि तुम्ही दूध विकताय तर दूध विका. दूध देखील देशी गायचं तुम्ही जर विदाऊट अल्टरनेट म्हटलं तर पुण्यामध्ये 150 रुपयाने लोक घेण्यात तयार आहेत. 100 रुपये मिनिमम भाव मिळतो देशी गायच्या दुधाला. म्हणजे जर्सी गायच्या दुधाने म्हणजे भारत जी महासत्ता झालाय ना, डायबिटीसचा महासत्ता, ही 6-8 कोटी लोकांना डायबिटीस झालाय, त्याच्या मागे हे दुधाचा मापूर आहे. हे होस्टन आणि जर्सी गायच्या दुधामध्ये जे जीन आहे ना बीटा केसिन नावाचं,
ते बाडीमध्ये माणसाच्या इन्शुलिनला काम करू देत नाही आणि आपल्या देशी गायच्या माणामध्ये ते नाही आहे, तर त्याच्यामुळे हे दुधाला रेट जास्त मिळतो. जिथं दूध विकता येत नाही तिथं तूप जर तयार केलं तर तूप 3000 रुपये किलोने लोक लाईन लावून घेतात. गोमूत्राचा तुम्ही अर्क जर केला, गोमूत्र सेपरेट जर केलं म्हणजे व्यवस्थित त्याचा खाली रेड लाईनर टाकले आणि त्याचं अर्क जर तयार केलं म्हणजे काय येतं त्याला उदोपादन पद्धतीने आपण जर केलं तर 20 रुपये लिटरनं जागेवर घेतलं जातं. म्हणजे 30-40 लिटर किती गोमूत्र मिळतं एका गायचं ते नाना आमचे गुरु येते. 40-50 लिटर गोमूत्र मिळतं रोजचं एका गायचं, तर त्याचं तुम्ही उदोपा 20 लिटर तयार होतं, पण 400 लिटर मूत्राचेच पैसे मिळतात रोजचे. त्याचा खर्च 100 रुपये, 300 रुपये फायदा. प्रत्येक ठिकाणी त्याला ते थोडं वेगळ्या अँगलने बघायला लागतं. डाळिंब शेतकऱ्यांची तीच मीटिंग झाली की डाळिंबाचे 25-25 हजार एकरचे शेतकरी आले होते आणि डाळिंब फळ म्हणूनच आपण विकतो. डाळिंबावरती भारतात कोणीही प्रक्रिया करत नाही. आम्ही आता लंबोर्गिनी नावाची जी कंपनी आहे जी लंबोर्गिनी गाडी 3 कोटीच्या खाली मिळत नाही, कमीत कमी 3 कोटी म्हणजे त्यांची क्लास चालू होतो 3 कोटी ते 15 कोटी, त्या टोनिनो लंबोर्गिनी बीव्हीजी बरोबर टायअप केलाय आणि आपण सातारला जे मेगा फूड पार्क तयार केले त्या मेगा फूड पार्क मध्ये जे पदार्थ तयार होते ते लंबोर्गिनी ब्रँड नेमनी जगभर विकले जातात. लंबोर्गिनी कारण त्याचा क्लास वेगळा आहे, तर त्याच्यामध्ये आपण गाईच्या दुधाचे चॉकलेट करतोय, ई टू मिल्क चॉकलेट. पूर्ण चॉकलेट खूप आवडतात सगळ्यांना, आवडतात ई टू मिल्क चॉकलेट जगात होत नाही. नंतर आपण चीज बनवतोय, गोड चीज. आपल्या भागामध्ये शेळी मेंढी पालन बऱ्यापैकी आहे. आता आम्ही शेतकरी निवडतो ह्या बीव्हीजी फाउंडेशन, त्यांना 20-20 शेळ्याचा गट द्यायचा आणि त्याचं दूध आपणच विकत घ्यायचं आणि शेळी पालनाला मदत करायची. आणि बोलायचं नाही पण वाईन लोक चांगली पितात, हेल्थदृष्ट्या चांगली असते औषध म्हणून. त्याचे बाकी अल्कोहोल जास्त विचार नाही, पण डाळिंबाची वाईन बनवणं जागतिकच कंपनी इस्रायलची, त्या कंपनीची मी टाईप करतोय आणि इथं सातारा फॅक्टरी टाकतोय. सर नमस्कार, मी बाळासाहेब चव्हाण डोंजेगाव सिंहगड पायथील आहे, तिथून आलो, कृषी मित्र आहे गावात मी. माझा मुंदडा साहेबांनी तुम्हाला दोघांना असा एक प्रश्न आहे, गावासाठीचा प्रश्न आहे. आम्ही लोकवर्गणीतून आता आमच्या गावाचं ओढ्याचं खोलीकरण हाती घेतलेलं आहे. फाउंडेशनमधून आम्हाला मदत केलेली आहे. आता आम्ही साखळी बांधारे ओढ्यावरती बांधायचा विचार करतोय, साधारण 1 कोटी रुपयापर्यंत साधारण खर्च आहे. तर आपले विविध NGOs किंवा इतर काही कंपन्या CSR फंड वगैरे यातून आम्हाला काही मदत मिळू शकेल का आपल्या माध्यमातून? सरकारकडनं आहे ना साहेब, तुम्हाला तुम्ही ह्याच्यात जर घेतलं डिझेलचा खर्च सरकार देते, 50% खर्च सरकार देते, NGOकडनं 20-25% मिळू शकतो. 20-25% आवडून घ्यायचं. बरोबर प्यायलाच पाणी नसतं कोकणात, राहतेच पुरेसं पाऊस पडला तेव्हा पडतो एवढं. सर जंतूरहून आलं विजय सरांच्या तालुक्यातून आणि आता संस्थेचं काम 3 घटकावर चालू आहे, भारत माता, गोमाता आणि माता माती. हे 3 घटक वाचवण्यासाठी संस्थेचे प्रयत्न आतापर्यंत जवळपास आम्ही 100-101 लोकांना या गोष्टी सर्व समजून सांगितल्या आणि समजून सांगून एका ठिकाणी प्रयोगही केला. एक शेवगा म्हणून आम्ही पीक घेतलं, एक शेतकरी होता त्याच्याकडं 7 एकर जमीन होती आणि 30 गुंठे जमीन निव्वळ खडकाळ होती, त्यामध्ये एक शेवगा घेतला, शेवगा बियाणं, त्याचंही जर्मिनेशन आम्ही 100% काढून दिलं, 99.99 जवळपास जर्मिनेशन काढलं. 30 गुंठ्याचं उत्पन्न जवळपास त्याला 1,35,000 रुपये आलं आणि 7 एकर बाकीच्याच उत्पन्न त्याचं 50,000 आलं. म्हणजे उत्पन्न वाढवण्यासाठी सुद्धा संस्था काम करते. संस्थेचं गोरक्षण पण आहे, जवळपास 75 गाई आज माझ्याकडे आहेत, त्याच्यापासून सेंद्रिय खत बनवतो, गोमूत्र अर्क आहे, त्याच्याबाबत धूप बनवलेला आहे. आता शेणाचं लाकूड सुद्धा संस्थेच्या मार्फत बनणार आहे की जे लाकूड पर्यावरण वाचवेल आणि दुसरी गोष्ट आमची गाय वाचवेल. मग ह्या गोष्टी आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या रीतीने काम करत आहोत. सर प्रश्न माझा काहीच नाही, फक्त सांगतोय माझा. ठीक आहे, ओके, धन्यवाद. चल नमस्ते सर, मी आंबेगाव तालुक्यातून एका ग्रामीण भागातून आलेलो आहे. माझ्या आंबेगाव तालुक्यात ज्या ग्रामीण भागात मी राहतो टाकेवाडी गावामध्ये, त्या गावामध्ये संपूर्ण
कुटुंब ही शेतीवरती आधारित आहेत आणि शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. परंतु तो त्या दुग्ध व्यवसायाचं एक असं झालेलं आहे की आज पाण्याला किंमत जास्त आहे परंतु दुधाला किंमत कमी आहे. त्यामुळं शेतकऱ्याचं असं आतोनात नुकसान होत आहे आणि उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतोय. शेतीचं सुद्धा तशाच प्रकारचं झालेलं आहे. तर आम्हाला जे शेतीला पाणी पुरवठा होतो तर ते शेतीला पाणी पुरवठा होणारं जे एकमेव साधन आहे ते आहे टिंबा धरण. आणि या टिंबा धरणाचं पाणी त्याचा वापर आमच्या सर्व शेतीसाठी होतो. आणि शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी पाण्याची जी हे आहे पाणी चेक करणे थोडक्यात, तर ते पाणी आमचं जे टिंबा धरणाचं आहे तर त्या पाण्यावरती जी अवलंबून शेती आहे त्या पाण्याचं परीक्षण किंवा पाणीची क्वालिटी तपासणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काहीतरी त्या ठिकाणी करावं असं आमची एक इच्छा आहे. तर आमचं गाव हे वनराईला इथून मागं दत्तक दिलेलं होतं आणि वनराईचे सदस्य आपले मुकुंद आपले शिंदे साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. तर त्या दृष्टीने आणि दुधाचं उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने असं काही एक पाऊल पुढचं पाऊल आपण त्या ठिकाणी टाकाल याच्यासाठी मी एक आपणास विनंती करत आहे. तुमच्या गावात धन्यवाद. बाकडजवळ कनवट झाली दुभते त्यांचं दूध वाढवा दूध वाढवा. शेवटच्या सत्राकडे येऊया. आपला दोन याच्या पुढचा टप्पा काय असणार आहे म्हणजे आपण सगळेजण आहोत बीव्हीजी फाउंडेशन सोबत आपल्या सगळ्यांना काम करायला नक्कीच आवडेल आणि सरांनी जे आत्तापर्यंत रिसर्च केला त्याचा आपल्या सगळ्यांना आणि आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल. नेमकं काय करायचंय पहिला मुद्दा तुम्हाला फॉर्म दिलेले आहेत बीव्हीजी फाउंडेशनचे तर व्यवस्थित भरून तुम्ही जाताना रजिस्ट्रेशन डेस्कवर द्या म्हणजे बीव्हीजी फाउंडेशनतर्फे आपल्याला संपर्क करण्यात येईल. आणि तुमचे जे काही तिथं मत आहे काही जणांना प्रश्न विचारायला आला तर ते मत तुमचं तिथं मांडा. बीव्हीजी फाउंडेशनतर्फे प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करतील.